हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अग्निपंख बॅच मध्ये आत्ताचं जे लेक्चर आहे ह्या लेक्चरमध्ये आपण खूप जास्त वेगाने कंटेंट कव्हर करणार आहोत कारण आत्ता माझ्या हातामध्ये काही चॅट नाही आहे आत्ता माझ्या हातामध्ये कुठलंही मध्ये मध्ये इंटरप्शन नसणार आहे ओके तुमच्या शंका निरसन करायचंच असतात पण कधी कधी खूप सारा कंटेंट कव्हर करायचा असेल तर आपण अशा पद्धतीने पण कव्हर करायला पाहिजे ता आथ, दोन तासाच्या आत आपण दोन मोठे मोठे टॉपिक संपवणार आहोत एक्झामच्या दृष्टीने याची रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे आपलं आजचं जे टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि प्रशासन ओके ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि प्रशासन पहिल्यांदा आधी ब्रिटिश सत्ता कशी इस्टॅब्लिश झाली ते बघूया आणि मग त्याच्यानंतर बघूया की ब्रिटिश सत्तेमध्ये प्रशासन कशा पद्धतीने इस्टॅब्लिश झालं दोन्ही पण गोष्टी आपल्याला आता ज्या आहेत त्या काय करायच्यात कवर करायच्यात ब्रिटिश सत्तेची स्थापना सत्तेची स्थापना म्हणजे काय असतं ब्रिटिश भारतामध्ये येण्याआधीची काय परिस्थिती होती भारतामध्ये येण्याआधी ब्रिटिशांच्या आधी संपूर्ण भारताच्या मध्ये ओके okay? भारताच्या okay? मध्ये ओके वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं राज्य होतं बरोबर आहे ओके okay? मी जस्ट एक रफ नकाशा काढतोय ओके यस तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठे प्रकारचं राज्य होतं मराठ्यांचं साम्राज्य म्हैसूरचं साम्राज्य अजून अन्य दक्षिण भारतीय साम्राज्य मुघलांचं साम्राज्य अन्य स्थानिक प्रकारचे प्रशासन रजपुताना ओके असे बरेचसे इकडच्या साईडला सुद्धा काही राजे वगैरे रजवाडे वगैरे होते इथे सुद्धा हरिसिंग हरिसिंग नाही हरिसिंग तर नंतरची गोष्ट आहे ओके पण सत्ता सा, होत्या ब्रिटिश भारतामध्ये यायच्या आधी प्रशासनिक दृष्ट्या ओके okay, भारत जो आहे हा असा दिसायचा आले लक्षात ओके okay, काही बऱ्याच वेळा काय हे प्रशासनिक आहे ह्याचा अर्थ भारतामध्ये एकी नव्हती किंवा भारत एक राष्ट्र नव्हतं वगैरे टाइपच्या गोष्टींची चर्चाच नको अल लक्षात ओके okay, येस हे फक्त प्रशासनिक दृष्ट्या इथला एखादा व्यापारी इथे जाऊन व्यापार करत आर्थिक होता आर्थिक दृष्ट्या इंटिग्रेशन होतं प्रशासनिक इंटिग्रेशन नव्हतं ओके ब्रिटिश भारतात आले भारतात आले ते वाल वर्ष वर्ष म्हणायच्याऐवजी थोडस काय म्हणतात त्याला अंदाज घ्या ओके खरं वर्ष आहे पंधराशे अठ्ठ्याण्णव पण कुठे एवढं प्रिसाइजली लक्षात ठेवायचं आहे की नाही एक्झॅक्टली तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं की साधारणपणे सोळाशेच्या आसपास ब्रिटिश भारतात आले किती सोळाशेच्या आसपास तरी चालेल सोळाशेच्या आसपास भारतात आले तेव्हा त्याच्या मागचं एकमेव महत्वाचं कारण होतं ते म्हणजे ब्रिटिशांना करायचा होता व्यापार काय करायचा होता व्यापार ओके साधारणपणे या ब्रिटिशांच्या काय म्हणतात त्याला युरोपमधल्या परिसरामध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा औद्योगिक क्रांती झाली ओके औद्योगिक क्रांती झाल्यानंतर यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार माल जो आहे तो तयार व्हायला लागला तयार माल हा जेवढा जास्त खपेल तेवढं चांगलं त्यांना तेवढा प्रॉफिट व्हायचा तो माल त्यांनी तिथेच ब्रिटनमध्येच खपवायला सुरुवात केली ओके ब्रिटनमध्येच खपवायला सुरुवात केल्यानंतर तो विकला जायला लागला ब्रिटनच्या नंतर तिथल्या तिथे युरोपमध्ये विकायला सुरुवात केली तिथेही विकला जायला लागला तरी शिल्लक होता माल त्याच्यानंतर मात्र आता या सगळ्या युरोपीय सत्तांना म्हणजे ब्रिटिशांना एक हक्काची बाजारपेठ हवी हवीशी वाटायला लागली हक्काची बाजारपेठ आपल्याला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे ह्यांनी युरोपच्या बाहेर निघून वेगवेगळ्या बाजारपेठा शोधायला सुरुवात केल्या ओके तुम्हाला जर आठवत असेल किंवा थोडासा अभ्यास केलेला असेल किंवा के तुमच्या शालेय काळामधल्या पुस्तकांचं थोडं बहुत जरी तुम्हाला आठवण येत असेल ओके तर तुम्हाला लक्षात येईल की ब्रिटिश काही फक्त भारतावरती आलेले नव्हते ओके ब्रिटिश जे आहेत हे भारताच्या बाहेर सुद्धा गेले होते कुठे कुठे गेले होते रे कोण सांगणार मला ओके okay. येस yes, ब्रिटिश भारताच्या बाहेर बाहेर कुठे कुठे गेले होते येस okay. ओके yes. okay. yes, येस इथे ऑस्ट्रेलिया असेल जगाचं न कशा काढायचा प्रयत्न केलाय मी ओके okay. ब्रिटिश भारताच्या बाहेर कुठे गेले तसं तर युरोपीय राष्ट्र म्हणलं तर अख्खा जगच कव्हर होईल ओके पण तरी ब्रिटिशांचं जर आपण बघायचं झालं तर ब्रिटिश भारताच्या बाहेर कुठे कुठे गेले आफ्रिकेच्या अगदी नॉर्दन साइडला इजिप्त पर्यंत वगैरे ओके साऊथ आफ्रिकेला या इथे भारतामध्ये कलकत्ता मुंबई मद्रास कराची आल लक्षात इथे इंडोनेशिया म्हणून आहे ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिश गेले आणि युएसए मध्ये सुद्धा ब्रिटिश गेले आल लक्षात ओस किती जोरी ठिकाणी ब्रिटिश जे आहेत ते जगभरामध्ये काय गेले पोहोचले तिथल्या बाजारपेठांना त्यांनी काबीज करायचा काय केला प्रयत्न केला ओके सर बाजारपेठा काबीज करणे म्हणजे काय बाजारपेठा काबीज करणे म्हणजे त्या बाजारपेठेमध्ये फक्त आणि फक्त <laughs> किंवा प्रामुख्याने फक्त आणि फक्त म्हणायच्याऐवजी प्रामुख्याने ब्रिटिशांचाच माल विकला जाईल ह्याची ते काळजी घ्यायचं आले लक्षात ओके येस मग हे ब्रिटिश लोक वगैरे जे आहेत हे ब्रिटिश लोक काय करायचे त्यांचा तयार झालेला इथे ब्रिटनमध्ये तयार झालेला माल जो आहे तो जगभर घेऊन जायचे आणि तिथे विकायचे त्याला आपण पक्का माल म्हणूया ओके okay? कालांतराने ह्यांना लक्षात आलं की आपला खूप माल खपतो खूप माल खपतो माल विकता येतो भरपूर विकता येतो भरपूर विकता येतो आणि मग त्यांना त्या पक्क्या मालाच्या तयारीसाठी कच्चा माल पण लागायला लागला ओके okay, आता हा कच्चा माल काही जगभरातून सगळीकडून सप्लाय होऊ शकतो असं नाही ना, ना। जिथे तयार होईल तिथेच सप्लाय होईल भारत असं एक ठिकाण होतं जिथे अशा प्रकारचा कच्चा माल जो आहे तो तयार होऊ शकत होता लक्षात भारत जे आहे हे काय होतं एक असं ठिकाण होतं जिथे अशा प्रकारचा कच्चा माल तयार होऊ शकत होता आणि म्हणून भारताला आपण असं म्हणताना म्हणतो की ब्रिटिशांना दुहेरी फायदा देणारं ठिकाण होतं अत्यंत स्वस्तामध्ये कच्चा माल मिळायचा आणि अत्यंत महागामध्ये पक्का माल विकला जायचा डबल टाईपने शोषण त्यांनी भारताचं चा चालू केलं पण ते व्यापाराच्या उद्देशाने आलेले लोक होते हे लक्षात ठेवा ओके व्यापाराच्या उद्देशाने जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी ब्रिटिशांकडून व्यापारी काय म्हणतात सॉरी ब्रिटिशांकडून स्थानिक राजांकडून व्यापारी परवानग्या परुमा... परुमा... ज्या आहेत त्या घेतल्या होत्या व्यापार करण्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच त्यांनी त्यांच्याकडून काय केल्या होत्या मागून घेतलेल्या होत्या आलं लक्षात ओके येस काला हळूहळू यांना लक्षात आलं की हा तर एक प्रॉफिटचा मार्ग आहेच पण याही पेक्षा जास्त वेगळ्या प्रॉफिटचा मार्ग असतो तो म्हणजे कर आणि अन्य प्रकारचं महसूल जमा करायचं आणि त्याला ऍज अ प्रॉफिट म्हणून घेऊन जायचं आलं सर आणि त्यासाठी त्यांना लागणार होत भारतीय प्रशासनामध्ये प्रवेश करावा लागणार होता पण हे जाणवण्यासाठी त्यांना इसवी सन सोळाशे ते साधारणपणे इसवी सन सतराशे शंभर वर्ष जावी लागली लक्षात ओके तर एक वर्ष एक शून्य जास्त झालं इथे ओके इसवी सन सोळाशे ते इसवी सन सतराशे अशी शंभर वर्ष जवळपास प्लस मायनस जावी लागली हळूहळू मग त्यांनी त्या ह्याच्यामध्ये घुसायला सुरुवात केली स्थानिक प्रशासनामध्ये घुसायला सुरुवात केली आणि सगळ्यात जास्त प्रभावी असं प्रकारचं घुसणं आपण म्हणूया की बंगालच्या प्रशासनामध्ये घुसून तिथल्या नवाबाला नियंत्रित करणे मुघलाला नियंत्रित करणे वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रशासनामध्ये घुसून तिथल्या स्थानिक राजांना नियंत्रित करणे अशा प्रकारच्या गोष्टी सतराशे पन्नासच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या सतराशे पन्नास सतराशे सत्तावन्न जर म्हणलं एक्झॅक्ट तर तिथे प्लासीची लढाई वगैरे जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवते ओके येस सर सर ब्रिटिशांचा भारतामध्ये कशा पद्धतीने प्रवेश झाला हे आम्हाला जनरल अंदाज लागला आता थोडं परीक्षेमध्ये विचारलं जाईल अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगा ओके पंधराशे नव्याण्णव मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ईसीआयओ म्हणा हरकत नाही ह्याची स्थापना जी आहे ती झाली ओके इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा स्थापन झाली होती त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी स्पष्ट वाक्य लिहिलेलं होतं ब्रिटिश प्रशासनाच्या वेलफेअरसाठी आणि ब्रिटिशांच्या वेलफेअरसाठी भारताला लुटावं लागलं तरीही काही हरकत नाही असं त्यांनी लिहिलंय त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मॅनिफेस्टोमध्ये ज्याला कोणाला वाटत असेल ना ब्रिटिश भारतामध्ये चांगल्या उद्देशाने आले होते त्यांनी लक्षात ठेवा फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा जो मॅनिफेस्टो आहे तो ओपन करून बघा ओके त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला या ब्रिटिशांनी काय केलंय काय ठरवून आले होते ते आलं लक्षात ओके okay? येस सर हरकत नाही पण ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या ईस्ट इंडिया कंपनीनी स्थापन करत असताना खाजगी कंपनी म्हणून स्थापन करत असताना एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांना पुढच्या पंधरा वर्षासाठी भारतासहित पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा एकाधिकार दिला एकाधिकार म्हणजे काय असतो सर ओके एकाधिकारला इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे मोनोपोली ओके ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटनतर्फे मोनोपोली देण्यात आली होती ही ब्रिटनमधली अन्य कोणतीही कंपनी <coughs> भारत आणि अन्य पूर्वेकडील राष्ट्रांसोबत व्यापार करू शकणार नाही लक्षात ठेवा परत एकदा ईस्ट इंडिया कंपनीला काय परवानगी मिळाली होती की पूर्व दिशेला जो कोणता व्यापार करायचा आहे तो सगळा व्यापार हा फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करेल हा एकाधिकार किती वर्षासाठी पंधरा वर्षासाठी म्हणजे सोळाशे पंधरा गोष्ट तर झाली सोळाशे पंधरा उभवलाच नाही सोळाशे नऊ लाच राजा जेम्स पहिला यांनी ते पंधरा वर्षाची जी लिमिट आहे ती लिमिट काढून टाकली आणि अनलिमिटेड मोनोपोली देऊन टाकली ब्रिटिशांना किती अनलिमिटेड मोनोपोली आलं लक्षात ओके सर आम्हाला की अशा पद्धतीचा हा भाग आहे ई इंडिया कंपनीला सुरतला वखार स्थापन करायची होती म्हणून सोळाशे आठ साली कॅप्टन हॉकिन्सन्सनी जहांगीरला विनंती केली काय केली जहांगीरच्या दरबारात गेला दरबारामध्ये हॉकिन्सन्स गेला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला वखार स्थापन करायचे ओके पण वखार स्थापन करायचे म्हणल्यावर तिथे लोकली जे कोणी प्रभावी लोक असतील त्यांच्याबद्दल ऐकावं लागेल ना ते काय म्हणतात ते बघावं लागेल ना आहे की नाही ओके हा जहांगीर जो आहे हा जहांगीरने बघितलं की बाबा सुरतमध्ये कोण प्रभावी आहेत तर जहांगीरच्या मते तेव्हा पोर्तुगीज सुरत मध्ये खूप प्रभावी होते पोर्तुगीजांचं वर्चस्व होत ओके आणि त्याच्यामुळे या जहांगीरने ब्रिटिशांना सांगून टाकलं की तुम्हाला अशी परवानगी मिळणार नाही लक्षात ओके पण नंतर मग ब्रिटिशांना लक्षात आलं की जोपर्यंत आपण पोर्तुगीजांना हरवत नाही तोपर्यंत आपल्याला परवानगी मिळणार नाही म्हणून पोर्तुगीज आरमाराचा ब्रिटिशांनी पराभव हो केला आरमार आरमार म्हणजे असतं नेव्ही काय असतं आरमार म्हणजे नेव्ही ओके पराभव केल्यामुळे प्रसन्न होऊन जहांगीरांनी इंग्रजांना वखार स्थापन करण्याची काय केली परवानगी दिली ओके आणि म्हणून एकोणीसशे तेरा रोजी सुरत या ठिकाणी पहिली वखार जी आहे ती काय झाली स्थापन झाली नुसतं एवढंच नाहीये तर सर सोळाशे पंधरा रोजी सर थॉमस रो यांनी जहांगीराच्या दरबारामध्ये ये येऊन एकोणीसशे एकोणीस एकुनिश्य। पर्यंत सुरत अहमदाबाद सगळे गुजरात मधलेच आहेत सुरत अहमदाबाद भरोच अशा अनेक ठिकाणी वखारी स्थापन करण्याची काय केली परवानगी जहांगीरकडून मिळवली वखार काय असते वखार म्हणजे गोडाऊन व्यापार करायला आले होते ना हे लोक मग हे व्यापार करायला आल्यामुळे त्यांच्या त्या व्यापाराच्या तिथे त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं गोडाऊन स्थापन केलं होतं खूप सारे गोडाऊन्स ओके त्या गोडाऊनला तटबंदी असायची असं गोडाऊन असायचा ओके त्या गोडाऊनच्या आजूबाजूला यांचे राहण्याचे क्वार्टर्स पण असायचे खूप सारे ओके आणि त्याला तटबंदी पण असायची ह्याला म्हणायचं वखार आजच्या काळामध्ये आपण वखार म्हणजे फक्त गोडाऊन म्हणतो ब्रिटिशांच्या काळामध्ये वखार म्हणजे हे आलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा हा सगळा भाग जो आहे ह्या ब्रिटिशांनी काय केलं होतं वखार म्हणून स्थापन करायला सुरुवात केली खूप ठिकाणी केली सुरतला केली अहमदाबादला केली भडोचला केली ओके नुसतं एवढंच नाहीये तर वर्ष पाठ करून ठेवायचा प्रयत्न करा सोळाशे तेरामध्ये सुरत इथं पहिली वखार स्थापन केली आहे येस सर समजला आम्हाला इंग्रजांच्या ज्या सुरुवातीच्या काळातल्या महत्वाच्या वखारी आहेत त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कशा कशा स्थापन झाल्या हा क्रम विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये कंबाईनच्या परीक्षेत पण विचारला जाऊ शकतो राज्यसेवाच्या परीक्षेत पण विचारला जाऊ शकतो लक्षातो के येस सुरत सोळाशे तेरा मद्रास सोळाशे एकोणचाळीस मुंबई सोळाशे अडुसष्ट आणि कलकत्ता सोळाशे अठ्ठ्याण्णव ओके क्रम जो आहे तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा असा प्रवास करायचा सुरत पासून मद्रास पासून मुंबई पासून कलकत्ता लक्षात एकोणचा तेरा ते एकोणचाळीस एकोणचाळीसच्या नंतर अडुसष्ट अडुसष्टच्या नंतर अठ्ठ्याण्णवात रफली तीस तीस वर्षाचा गॅप आहे ओके येस सर हरकत नाही थोडस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा सगळे सोळाशे मध्येच स्थापन झाले एकही सतराशे नाही ओके येस सर समजलं आम्हाला की इंग्रज जे आहेत हे इंग्रजांनी अशा पद्धतीने वखारी ज्या आहेत त्या काय केल्या स्थापन केल्या आलं लक्षात ओके येस सर त्याच्यानंतर पुढे जाऊया त्याच्यामध्ये म्हणजे काय की इंग्रजांच्या ज्या महत्वाच्या वखारी होत्या त्याच्यामध्ये सोळाशे एकोणचाळीस मध्ये फ्रान्सिस डे यांनी चंद्रगिरीच्या राजाकडून काय केली जागा मिळवली आणि फोर्ट सेंट जॉर्ज नावाने किल्ला बांधला वखा त्याला किल्ला का म्हणलं सर किल्ला म्हणजे तिथे काय कुणी कुठला राजा जाऊन राहणार होतं का नाही किल्ला जरी असला तरी होती वखारच आल्याच्यात होती वखारच युक्त गोदाम त्याला वखार तेव्हाच्या ह्याच्यामध्ये वखार कशाला म्हणायचं तटबंदी युद्ध वखार गोडाऊन सर सो फोर्ट सेंट जॉर्ज जो आहे हा काही कुठल्या व्यक्तीला एका व्यक्तीला किंवा ग्रुप ऑफ पीपलला राहण्यासाठी जागा नव्हती मुळामध्ये ते गोडाऊन होतं गोडाऊन हां मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की गोडाऊन आणि त्याच्या आजूबाजूला हे ब्रिटिश लोकांचे राहण्याचे क्वार्टर्स आणि मग त्या पूर्ण पूर्ण याला तटबंदी हे अशा प्रकारचं हे से फोर्ट सेंट जॉर्ज नावाचं फोर्ट होतं लक्षात ब्रिटिशांचा भारतामधला हा जो आहे हा पहिला किल्ला असं आपण याला म्हणू शकतो बाय डिफॉल्ट व्यापार या उद्देशाने हे लोक काय झाले होते इथे आलेले होते त्याच्यामुळे त्यांच्याकडे हा अशा पद्धतीचा काय म्हणतात त्याला किल्ला वगैरे जो आहे तो होताच ओके मुंबईमध्ये सोळाशे एकसष्ट रोजी ब्रिटनचा सम्राट चार्ल्स दुसरा यांनी पोर्तुगालच्या राजकुमारीशी विवाह केला कधी सोळाशे एकसष्ट हो। लक्षात ओके पोर्तुगालच्या राजकुमारीशी विवाह केला मी आत्ता तुम्हाला दोन मिनिट पूर्वी म्हणालो होतो लक्षात ठेवा सुरत कलकत्ता बॉम्बे आहे सॉरी सुरत मद्रास बॉम्बे कलकत्ता सुरतला कधी स्थापन झाली सोळाशे तेरा मग सोळाशे एकोणचाळीस मग सोळाशे अडुसष्ट आणि मग सोळाशे अठ्ठ्याण्णव राहील की नाही लक्षामध्ये ओके मुंबईला कधी स्थापन झाली सोळाशे अठ्याण्णव लक्षात ठेवा ओके मुंबई जी आहे ही मुंबई सोळाशे एकसष्ट पर्यंत एक पोर्तुगीज वसाहत होती ओके काय होती पोर्तुगीज वसाहत होती पोर्तुगीज आणि या पोर्तुगीज वसाहतीमध्ये दुसऱ्यांना काही प्रवेशच नव्हता ओके झालं असं की सोळाशे एकसष्ट मध्ये ब्रिटनचा राजकुमार आणि पोर्तुगीजची राजकुमारी ह्यांचं काय झालं लग्न झालं आणि त्या पोर्तुगीज राजघराण्याने मुंबई जे आहे ते ब्रिटनच्या राजघराण्याला गिफ्ट म्हणून दिली मराठीमध्ये म्हणतात आंदण म्हणून दिली गिफ्ट म्हणून दिली आता एकसष्ट मध्ये गिफ्ट मिळाली आहे म्हणल्यानंतर काय करूया काय करूया काय करूया अडुसष्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनी अडुसष्ट पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी राजघराण्याला स्वतःहून अप्रोच झाली की मुंबई अशी आपल्या ताब्यात आलेली आहे तर आता आमच्याकडे द्या आणि मग त्या ब्रिटनच्या राजकुमारांनी ईस्ट इंडिया कंपनीला ती मुंबई जी आहे ती रेंटवरती दिली भाड्यावरती दिली आणि मग तिथे अडुसष्ट मध्ये यांनी काय केलं वखार बांधले आलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीचं मुंबईला काय केलं त्यांनी वखार बांधली म्हणून इथं लिहिलं की एकसष्ट मध्ये त्यांना आलं अडुसष्ट मध्ये कंपनीला अॅन्युअल दहा पाऊंड अन्युअल दहा पाऊंड म्हणजे किती कमी होतात माहिती का तुम्हाला आज तुम्ही तिथे जाल ब्रिटनमध्ये जाल एखाद्या सर्वसाधारण ठिकाणी जरी तुम्ही जेवायला बसलात तर तुमचं बिल दहा पाऊंडाच्या आसपास जात आल लक्षात एकदा जेवण एकदा तेवढ्या रेंट आता तेव्हाच्या हिशोबाने दहा पाऊंड खूप झाले असतील कदाचित अल लक्षात ओके पण तेवढ्या याच्यावरती रेंटने काय केले त्यांनी मुंबई जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीला दिली मिळाली ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई ईस्ट इंडिया कंपनीने तिथे लगेच पोर्ट काय म्हणतात वखार बांधली कलकत्त्याला सुद्धा मग फोर्ट विल्यम बांधला सोळाशे नव्वद मध्ये जॉब चॉर्नॉक यांनी सातानुती इथे वखार स्थापन केली आता तुम्हाला दिसतंय बघा सुरत मद्रास मुंबई सातानुती आणि मग कलकत्ता का कलकत्त्याची सोळाशे अठ्ठ्याण्णव ला आहे आणि सातानुतीची कितीला आहे सोळाशे नव्वद ला सोळाशे ला सातानुती साता कालिकाता गोविंदपूर या तीन गावाला मिळून त्यांनी काय केलं कलकत्ता शहर जे आहे ते निर्माण केलं लक्षात आणि त्याच्या त्या कलकत्त्या शहराला फोर्ट विल्यम असं नाव देऊन टाकलं अल्लक्षत लक्षात ओके येस इंग्रजांच्या ज्या महत्वाच्या वखारी आहेत त्याच्यामधल्या पूर्ण दोन किनारे बघायचे ओके हा गुजरात आणि असा कन्याकुमारी पर्यंतचा दिस इज वेस्टर्न कोस्ट पश्चिम किनारा तिथून पुढे बंगाल पर्यंतचा जो आहे तो झाला इस्टर्न कोस्ट ओके येस हा वाला जो आहे हा काय झाला ईस्टर्न कोस्ट अल लक्षात ओके वेस्टर्न कोस्ट बद्दल आपण बोलतोय पश्चिम किनाऱ्यावरती सोळाशे एकोणीस पर्यंत काय झालं आग्रा अहमदाबाद बडोदा आणि भडोच या वखारी ज्या आहेत त्या काय झाल्या स्थापन झाल्या पश्चिम किनाऱ्यावरची प्रेसिडेन्सी सोळाशे एकोणीस ते सोळाशे सत्याऐंशी पर्यंत सुरत ही होती ती सोळाशे सत्याऐंशी पासून मुंबई करण्यात आली प्रेसिडेन्सी म्हणजे काय असते प्रेसिडेन्सी म्हणजे राजधानी ओके थोडासा एक भाग समजून घ्यायचा प्रयत्न करू हे ब्रिटनचे लोक वेगवेगळ्या प्रदेशांना वेगवेगळी कॉलनी म्हणून वागवायचे लक्षात ओके येस फक्त काय म्हणतात त्याला ब्रिटनवाला तेवढं काय ब्रिटन आणि युरेशियाचा नकाशा काढूया आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूया ओके जे लोक एम पी एस सी ह्याच्या प्रिपेरेशन मध्ये असतील त्या लोकांना अशा प्रकारचे नकाशे मी जे काढतो आहे ते काढता येणं अत्यंत आवश्यक आहे हे नकाशे जर तुम्ही काढू शकलात ओके तर ऑब्विसली तुमच्या उत्तराला ग्रेस येईल आपल्या रायटिंग स्किलच्या बॅचेसमध्ये आपण अशा प्रकारचे नकाशे जे आहेत ते काढण्याचा तुमचा सराव करून घेत असतो ओके यूपीएससी साठीच्या ज्या रायटिंग स्किलच्या बॅचेस असतात ना ओके आता एमपीएससी साठी पण सुरू होतील आपल्या त्या बॅचेस ओके येस ओके येस त्याच्यानंतर या इथे ऑस्ट्रेलिया हरकत नाही बघा या इथे ब्रिटन होतं आणि या ब्रिटनच्या वेग इथे ब्रिटन या ब्रिटननी जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉलनीज काय केल्या स्थापन केल्या उदाहरणार्थ बघा हे ब्रिटनवाला निघाले या इथे मोरोक्कोच्या इथे त्यांची कॉलनी होती त्याच्यानंतर या इथे त्यांची कॉलनी होती त्याच्यानंतर या इथे त्यांची कॉलनी होती इथे त्यांची कॉलनी होती गोल फिरून इथे पण आणि इथे पण कॉलनी होती लक्षात ओके कालांतराने ओव्हर द पिरियड ब्रिटिशांना लक्षात आलं की हे सगळे भूभाग आहेत ना एकमेकांना कनेक्टेड आहेत आतमधून जमीन आहे लक्षात एकमेकांना कनेक्टेड आहेत हे यांना कळालेलं पण त्यांना हे पण लक्षात आलं की जरी कनेक्टेड असले तरी सांस्कृतिक दृष्ट्या हे भूभाग एकमेकांपासून खूप लांब आहेत दृष्ट्या काय आहेत हे भूभाग जे आहेत हे, हे एकमेकांपासून खूप लांब आहेत त्याच्यामुळे या कॉलनीला ते स्वतंत्र ट्रीट करायचे ही कॉलनी भिन्न ट्रीट करायचे ही कॉलनी वेगळी ही कॉलनी वेगळी ही कॉलनी वेगळी आणि ही कॉलनी वेगळी प्रत्येक कॉलनी वेगवेगळी एकाच भूभागावरती जरी असली तरी वेगवेगळी अशी वागवायचे इथे सर हे काय होतं हे आफ्रिका होता इथे भारत इथे येतो भारतामध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी सुरतला सुरत आणि आजूबाजूला तिकडे सिंध आहे पाकिस्तानच्या साईडला भारताच्या साईडला पूर्ण गुजरात आहे ओके येस तिथे पूर्ण त्यांनी काय केलं प्रशासन प्रस्थापित केलं सिमिलरली दक्षिण भारतामध्ये चेन्नईला प्रशासन प्रस्थापित केलं आणि सिमिलरली कलकत्ताच्या आसपास प्रशासन कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की हा भूभाग जो आहे हा अखंड भूभाग आहे पण त्यांना असं वाटलं की सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहे म्हणून ही एक स्वतंत्र कॉलनी ही एक स्वतंत्र कॉलनी आणि ही एक स्वतंत्र कॉलनी म्हणून ते ट्रीट करायला लागले म्हणून बघा सुरुवातीच्या काळामध्ये हे ब्रिटिश लोकांनी प्रत्येक कॉलनीसाठी सेपरेट राजधानी सेपरेट गव्हर्नर सेपरेट सगळ्या 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 गोष्टी अगदी करन्सी बँक सहित सगळं सेपरेट सेपरेट केलेलं आहे लक्षात ओके okay? yes. येस आणि अशा पद्धतीने यांनी काय केलं हे अशा पद्धतीने भारतामध्ये स्थापन केलं प्रेसिडेन्सी बॉम्बे प्रांताची प्रेसिडेन्सी सुरत होती म्हणजे सुरत बॉम्बे प्रांताची कॅपिटल होती तेव्हा बॉम्बे प्रांत पण म्हणायचे नाही ते अलक्षात ओके okay? येस सर समजलं आम्हाला सो प्रेसिडेन्सी कोण होती सुरत होती पूर्व किनाऱ्यावरती ओके okay? येस बघा इथे सोळाशे एकोणीस ते सोळाशे एक सत्याऐंशी पर्यंत सुरत होती सत्याऐंशी पासून मात्र बॉम्बे झाली प्रेसिडेन्सी आलक्षातो की आणि ते कॉलनीला प्रेसिडेन्सीच्या नावाने ओळखायचे कधी पण लक्षात ठेवा इंग्रजांच्या ज्या महत्वाच्या वखरी आहेत त्याच्यामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरती असणाऱ्या वखरींमध्ये हरिपूर बालासोर हुगळी ढाका कासिम बाजार पटना ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या इंग्रजांच्या का काय आहेत महत्वाच्या वखरी आहेत आल लक्षात ओके पूर्व किनाऱ्यावरती असणाऱ्या आपण इतक्या वेळ आता पश्चिम किनाऱ्याची चर्चा केली आता पूर्व किनारा हा वाला लक्षात ओके येस सर पूर्व किनाऱ्यावरती काय होत्या एवढ्या वखारी या सगळ्या वखारी सोळाशे अठ्याण्णव ला कलकत्ता प्रेसिडेन्सी खाली आणण्यात आल्या होत्या सगळ्याच्या सगळ्या वखारी दक्षिण पूर्व आहे पूर्वच किनारा ओके येस हा एवढा पश्चिम ओके इथून खाली दक्षिण इथून वरती पूर्व इथून खाली दक्षिण पूर्व असं म्हणतात ते अ लक्षात दक्षिण पूर्व सो दक्षिण पूर्व जे आहे त्याच्यामध्ये मेन कोणती होती तर सोळाशे एकवीस मध्ये मासुळी पट्टणम आणि सोळाशे सव्वीस मध्ये आर्मागाव ओके सोळाशे एकोणचाळीस मध्ये फ्रो, सेंट जॉर्ज ज्याला आपण म्हणूया ते आलं लक्षात ओके येस या सगळ्या ज्या आहेत त्या काय झाल्या महत्वाच्या वखारी ज्या आहेत त्या स्थापन झाल्या थोडासा एक मुद्दा अजून समजून घ्यायचा प्रयत्न करा काय समजून घ्यायचंय ओके एवढ्या सगळ्या वखारी स्थापन झाल्या आता मी तुम्हाला सुरत प्रांत किंवा मुंबई प्रांत म्हणायचं ते म्हणा ओके त्याच्या वखारी सांगितल्या मी कलकत्ता प्रांताच्या वखारी सांगितल्या मी मद्रास प्रांताच्या वखारी सांगितल्या इथेच व्हिडिओ पाहिजे तर पॉज करा आणि इथेच व्हिडिओ पॉज करून या सगळ्या वखारी क्रमशः लिहून काढा अलक्षात क्रमश फक्त एकदा अलक्षात तुम्हाला जर सर मी तर असाच बसमध्ये बसले बसले व्हिडिओ बघतोय किंवा हे करता करता तर कागद पेन नसेल तर खाली कमेंट मध्ये लिहा कमेंट मध्ये चॅट बॉक्स मध्ये लिहिता तर येईलच ना आहे की नाही ओके येस सर हरकत नाहीये की अशा प्रकारच्या वखारी ज्या आहेत त्या स्थापन झाल्या तुम्ही अगदी वर्षांसहित सांगितल्यात क्रमशः लक्षात ठेवूया प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांनी केलेली जी युद्ध आहेत ही युद्ध पण आपण काय करायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे आलं लक्षात ओके येस yes, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन युद्ध झाली ती कर्नाटक युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे तीन युद्ध युद्ध झाली तिन्ही पण कर्नाटक युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे खरं बोलायला गेलं तर हे कर्नाटक युद्ध जे आहेत okay? त्यांना सक्सेशन वॉर्स ऑफ कर्नाटक असं पण म्हणतात ओके सक्सेशन वॉर्स ऑफ कर्नाटक म्हणजे सर सक्सेशन वॉर्स ऑफ कर्नाटक म्हणजे काय तर कर्नाटकामध्ये जे वेगवेगळे राजे झाले होते त्यांचे राजकुमार होते त्यांचे सरदार होते ह्यांच्यापैकी नेमकं कुणाकडे सत्ता हँडओव्हर होईल ओके ह्याच्याशी संबंधित वॉर होते इंग्रज आणि फ्रेंच या लोकांनी त्यांच्यापैकी कोणाची तरी बाजू घेतलेली होती इंग्रजांनी एकाची बाजू घेतली फ्रेंचने एकाची बाजू घेतली आणि मग ह्या दोघांनी लढाया केल्या तो कर्नाटकाच्या लढाईमध्ये रियालिटीमध्ये तर फ्रेंच हे सत्ताधीश होते तर इंग्रज हे सत्ताधीश होते लक्षात ओके तीन युद्ध झाली ती प्रसिद्ध आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट की हे इंग्रज आणि फ्रेंच इकडे भारतामध्ये जेव्हा लढाई करायचे एक्झॅक्टली सेम टाइम युरोपात सुद्धा त्यांची लढाई चालू असायची रादर उलटे युरोपामध्ये लढाई चालू झाल्या की हे भारतात पण लढाई करायचं लगेच आलक्षात ब्रिटिश कंपनी व फ्रेंच कंपनी या व्यापारी कंपन्या होत्या पण त्या दोन्ही कंपन्यांमध्ये एक बेसिक डिफरन्स पण होता काय डिफरन्स होता ब्रिटिशांची कंपनी खाजगी व्यापारी कंपनी होती तर फ्रेंच कंपनी जी आहे ही सरकारी कंपनी होती लक्षात ओके दोन्ही कंपन्यांमध्ये तो मेन डिफरन्स होता मग मेन डिफरन्स म्हणलं तर काय खाजगी कंपनी काय पाहिजे त्या निर्णय फटाफट घ्यायची सरकारी कंपनी मात्र स्लोली निर्णय घ्यायची त्याच्यामुळे ब्रिटिशांची इफिशियन्सी निर्णय घेण्याबद्दल काहीतरी इम्प्लिमेंट करण्याबद्दल अटॅक बिटॅक करण्याबद्दल खूप फास्ट होती इफिशियन्सी फ्रेंच कंपनी मात्र प्रत्येक गोष्टीला वरून अप्रूवल मागवायची त्याच्यामुळे फ्रेंच हरणार हे नक्कीच होतं ओके येस सर समजलं आम्हाला कर्नाटक युद्ध एकूण तीन युद्ध झाली ह्याचे वर्ष जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत सतराशे शेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस हे पहिलं युद्ध आहे ओके येस काय झालं या युद्धाचं नेतृत्व जे आहे युरोपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रिया जे आहे या ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाचा विस्तार हा भारतामध्ये झाला मी म्हणलं तुम्हाला युरोपमध्ये भांडण चालू झालं भारतामध्ये लगेच लढाई करायची फ्रेंच लोकांचा सेनापती होता डुप्ले नावाचा व्यक्ती ओके आणि इंग्रजांचा सेनापती होता कर्नाटकच्या नवाबाकडे मदत मागितली म्हणून नेतृत्व जो आहे तो नवाब अनवरुद्दीन लक्षात खर तर उलट आहे ओके येस की हा नवाब अन्वरुद्दीनसाठी लढाई चालली होती आणि ब्रिटिश ती लढाई लढत होते अल्लशात लढाई जी आहे ती सेंट थॉमची लढाई म्हणून ओळखली जाते फ्रेंच नेतृत्व आता हे पहिले इंग्रज फ्रेंच युद्ध सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये आली फ्रेंच नेतृत्व कॅप्टन पॅराडाइज आणि महफूज खान हे सेंट थॉमच्या लढाईमध्ये अशा पद्धतीने नेतृत्व झालं ह्यांच्यामध्ये झाली त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर तह झाला एक्सला शापेल एक्सला शापेल हे तह भारतात झालेला नाही ओके मग कुठे गेला तिकडे युरोपमध्ये आला मी तुम्हाला ऑलरेडी म्हणालो ऑस्ट्रियाचं युद्ध जे होतं त्या युद्धाचा एक सेकेंड फ्रंट म्हणून भारतामध्ये उघडण्यात आली होती मग तिथे जो तळ झाला एक्सला शापेलला त्या तळानुसार युद्ध थांबलं युरोपात ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रियन वारसा हक्क हा, युद्ध जे आहे ते थांबलं आणि हे वारसा हक्क युद्ध संपताच भारतीय सुद्ध सुद्ध, युद्ध सुद्धा थांबलं ह्यांना मध्ये भारतातल्या जमिनीचं सत्तेचं काही घेणं देणं नव्हतं ते युरोपमधली लढाई जी आहे ती भारतात लढत होते लक्षात ओके येस सर दुसरं युद्ध पहिलं होतं सोळाशे शेहेचाळीस सॉरी सतराशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस त्यानंतर तर दुसरं आहे ते म्हणजे सतराशे एकोणपन्नास ते, ते चोपन्न ओके भारतामध्ये वारसा युद्ध कारण काय भारतामधलं वारसा युद्ध भारतामध्ये जे काय म्हंटल दक्षिण भारतीय हो? राजे होते या दक्षिण भारतीय हो? राजांच्या मध्ये काय झालं भांडणं झाले कोणाकडे सत्ता जाईल हे भांडणं फ्रेंच लोकांच्या मध्ये डुपले आणि गॉडेव हे लोक होते मुझफ्फरजंग आणि चांद साहेब यांना पाठिंबा दिला त्यांनी ओके आणि रॉबर्ट क्लाईव्ह इंग्रजांचा जो होता त्यांनी नासिरजंगला पाठिंबा दिला खरी लढाई जी आहे ती या लोकांच्या मध्ये होती मुझफ्फरजंग आणि चंदा साहेब एका साइडला साहे होते नासिरजंग आणि नासिरजंग ना म्हणायचे जे नासिर जंग एका साइडला होता ओके मग ह्या दोघांच्या मधल्या लढाईमध्ये ह्यांच्याकडून इंग्रज उतरले यांच्याकडून फ्रेंच उतरले आणि मग लढाई झाली त्याच्यामधली मेन लढाई जी आहे ती तिरुचिरापल्लीची लढाई त्याच्यानंतर आर्कोटला पण झाली वलुवारला पण झाली ओके तह जो आहे हा पॉंडेचेरीच्या तहाद्वारे युद्ध समाप्ती जी आहे ती झालेली आहे आलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीने झालं ओके तिसरं कर्नाटक युद्ध पहिलं होतं सतराशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस दुसरं होतं सतराशे एकोणपन्नास ते एक्कावन्न तिसर जे आहे ते मात्र एकावन्न नाही चोपन्न पाहिजे हा चोपन्न अलक्षात ओके मी परत एक्कावन एक्कावन्नच म्हणतो नेहमी ओके मला सवय लागली ते म्हणायची ओके चोपन्न आणि त्याच्यानंतर तिसर जे आहे ते सतराशे एक्कावन्न ते सतराशे बासष्ट अलक्षात ओके इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युरोपामध्ये एक सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं खरंच ते त्यांनी युद्ध जेव्हा चालू केलं तेव्हा त्यांना नव्हतं माहिती की सात वर्ष चालेल पण ते चाललं सात वर्ष मग भारतात सुद्धा लढाई जी आहे ती त्या प्रमाणामध्ये एक्सटेंड झाली भारतात तर पार्क बघा किती ओके सर हरकत नाही नेतृत्व जे आहे ते काउंट लाली त्याच्याकडे फ्रेंच लोकांचं नेतृ नेतृत्व जे आहे ते काउंट लाली पॉंडिचेरीच्या जवळ सेंट डेव्हिडचा किल्ला जो आहे तो त्यांनी जिंकला होता ब्रिटिशांचं नेतृत्व जे आहे ते रॉबर्ट क्लाइव आणि वॉटसन याच्याकडे होतं आणि लढाई जी आहे ही वॉन्डिवॉसची लढाई खूप महत्वाची लढाई वॉन्डिवॉसची लढाई ओके okay, बावीस जानेवारी सतराशे साठ मी तुम्हाला सांगतो जेवढं प्लासी आणि बक्सार महत्वाचं आहे तेवढं बॉन्डी वॉश पण महत्वाचं आहे ओके okay, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधली ही बॉन्डी वॉशची लढाई जी आहे ती अंतिम निर्णायक ठरली सतराशे त्रेसष्टच्या पॅरिसच्या तहानी सप्तवार्षिक युद्ध थांबलं आणि मग त्याच्यानंतर हे सगळे कर्नाटक वॉर्स जे आहेत ते थांबले एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा जर बॉन्डी वॉशची लढाई ब्रिटिश हारले असते आणि फ्रेंच जिंकले असते तर तुम्ही आत्ता मध्ये लेक्चर बघितलं असतं आता, आता राईट नव्हतं चला आपण मराठी भाषेत लेक्चर बघतोय पण आपल्या भारतामध्ये इंग्लिश ही पण भाषा जशी सध्या महत्वाची आहे तशी जर बॉन्डिओची लढाई जर फ्रेंच लोक जिंकले असते तर कदाचित भारतामध्ये आपण फ्रेंच भाषा बोलत असलो अलक्षात इतकी ती वॉन्डिओची लढाई जी आहे ती काय आहे महत्वाची आहे लक्षात के बंगाल प्रांतामध्ये थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करू की ब्रिटिशांनी कशा पद्धतीने चंचू प्रवेश केला ओके okay? आत्ता आपण काय बघितलं मद्रास प्रांत बघितला आता आपण काय बघणार आहोत बंगाल प्रांत बघणार आहोत ओके येस प्लासीची लढाई जी आहे ती तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला झाली प्लासीची लढाई आणि प्लासीच्या लढाईमध्ये रॉब सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह ह्यांच्या दरम्यान ही लढाई झाली हे लक्षात घ्या कधी पण लक्षात ठेवा हे नाव लक्षात ठेवा सतराशे सत्तावन्नची जी लढाई आहे ही सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह ह्यांच्या दरम्यान झालेली आहे आलं लक्षात ओके येस सर हरकत नाही ह्यांच्या दरम्यान ही लढाई झाली हे आम्हाला मान्य आहे ओके okay, मीर जफरच्या फितुरीमुळे ही लढाई जी आहे ही लढाई काय आहे इंग्रजांना जिंकायला मिळाली ओके okay? रियालिटीमध्ये सिराज उद्दोल आणि मीर जफर एकमेकांचे नातेवाईक आहेत ओके okay? सासरा आणि जावाई अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये नातेवाईक आहे सख्खा आणि ते पण लक्षात ओके पण मीर जफरला ब्रिटिशांनी प्रॉमिस केलं होतं की सिराज उद्दोल्लाची नवाबी काढून घेतो आणि तुला नवाबी देतो तू आम्हाला सपोर्ट कर मग मीर जफरने ब्रिटिशांना सपोर्ट केला आणि ब्रिटिश जिंकले मग परत बक्सारची लढाई झाली बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी अवधचा नवाब शुजाउद्दोला मुघल बादशाह शाह आलम आणि मीर कासिम हे तीन एका साइडला झाले आणि त्याच्या विरुद्ध परत इंग्रज मेजर एक्टर मुनरो हा जो आहे हा त्यांचा नेता होता इंग्रजांचा सर एका साइडला कोण होते अवधचा नवाब शुजाउद्दोला ओके मुघल बादशाह जो आहे तो शाह आलम आणि मीर कासिम मीर कासिम हा मीर जाफरचा परत पण सगळे नातेवाईके लक्षात ओके येस हे तिघ एका साइडला आणि दुसऱ्या साईडला होता तो म्हणजे इंग्रजांचा मेजर हेक्टर ओके okay? मेजर हेक्टर लक्षात ह्यांच्यामध्ये लढाई झाली बघायला गेलं तर अवधचा शुजा उद्दवला जगातला सगळ्यात श्रीमंत नेता होता ओके okay? राजा होता ओके म्हणजे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल शाह आलम जो होता हा मुघल होता म्हणजे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल आणि मीर कासिम जो आहे तो स्थानिक नेता होता त्याला बॅकिंग होतं लोकांचं एवढे स्ट्रॉंग तीन लोक एकत्र आल्यानंतर सुद्धा ब्रिटिश जे आहेत ते जिंकले हे लक्षात घ्या ह्या याच्यामध्ये ब्रिटिश जिंकले तर ब्रिटिश जवळपास अजिंक्य आहेत की काय अशी शंका लोकांना काय आहे यायला लागली मराठा आणि इंग्रज सर आपण मद्रास बघितला आपण बंगाल बघितला थोडस महाराष्ट्रात पण येऊया ओके बॉम्बे प्रांतात पण येऊया मराठा आणि इंग्रजांमध्ये तीन महत्वाची युद्ध झाली पहिलं पंचाहत्तर ते पंच्याऐंशी ओके दुसरं तीन ते सहा आणि तिसरं अठराला अल शेत असे तीन युद्ध जे आहेत ते काय झाले झाले ओके बघा बरं कोणते कोणते आता याच्यामधलं हे युद्ध जे आहे ते जरा खास युद्ध आहे का बरं खास सध्या बऱ्याच कारणासाठी करंट अफेअर मध्ये असतं हे युद्ध ओके किती जणांना ओळखतायत ते सांगा ओके मी वाट बघणार आहे तुमच्या कमेंटची चॅटमध्ये टाकण्याऐवजी जेव्हा व्हिडिओ पूर्ण संपतो आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग दिसत असतं तेव्हा कमेंट, ते ते कमेंट करायची कमेंट जी आहे ती नंतर वाचता येते हल्ली लक्षात ओके पूर्ण व्हिडिओ प्ले न करता सुद्धा खालच्या सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या दिसतात टीचरला ओके चॅट मात्र व्हिडिओ प्ले होत असताना चॅटकडे लक्ष असेल तर चॅट दिसतो ओके सर हरकत नाही बघा पुढे महाराष्ट्रातील प्रशासन व्यवस्था जी आहे ही पण आपल्याला समजून घ्यायची की महाराष्ट्रामध्ये त्यांनी कशा पद्धतीची प्रशासन व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला ओके येस कशी कशी प्रशासन व्यवस्था उभी केली समजून घेऊया ओके येस महाराष्ट्रामध्ये एकदा जेव्हा हे ब्रिटिश लोक भारतामध्ये आले आणि भारतामध्ये त्यांनी प्रशासन मध्ये काय म्हणतात त्याला चंचू प्रवेश केला त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये या लोकांना काय आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून नाही तर अख्ख्या भारतामध्ये प्रशासन प्रस्थापित करावं लागणार होत आल्याचं ओके पण हे जे प्रशासन आहे हे प्रशासन प्रस्थापित करत असताना त्या लोकांना थोडासा काकणभर जास्त विचार करावा लागला ओके वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बदलाव्या लागल्या ओके okay, मी तुम्हाला म्हणालो की यांनी वेगवेगळ्या वेग परिसरासाठी वेगवेगळे वेग गव्हर्नर जे आहेत ते नेमले होते तसं महाराष्ट्राच्या परिसरामध्ये मा माउंट स्टोअर्ट एल्फिन्स्टन हा पहिला गव्हर्नर जो आहे तो काय करण्यात आला नेमण्यात आला होता आलं लक्षात ओके okay? येस yes. हा जो आता महाराष्ट्रामधल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये असे वेगवेगळे वेग वेग गव्हर्नर होते पूर्ण भारतातच वेगवेगळे गव्हर्नर होते ना का मद्रास प्रांतासाठी त्यांनी सेपरेट गव्हर्नर दिला होता मुंबई प्रांतासाठी त्यांनी सेपरेट गव्हर्नर दिला होता आणि बंगाल प्रांतासाठी सेपरेट गव्हर्नर दिला होता नुसता गव्हर्नर नाही तर त्यांचं त्यांचं स्पेअर ऑफ काय म्हणतात त्याला प्रशासन ते पण पूर्णपणे स्वतंत्र होते तर हा याचा बॉस होता तर हा याचा बॉस होता कुणीच कोणाचा बॉस नव्हता सगळेजण आपापल्या ठिकाणी स्वतंत्र होते लक्षात ओके जेव्हा नंतर कालांतराने या लोकांना लक्षात आलं की तिन्ही प्रदेश सेमच देशाचे भाग आहेत तेव्हा मग त्यांनी तिन्ही प्रशासन मर्ज केले आणि एकाला त्यांचा गव्हर्नर जनरल बनवून टाकला होता आल लक्षात ओके तोपर्यंत हे या तिन्ही प्रशासनाला ऍज अ सेपरेट कॉलनीज म्हणून काय करायचे ट्रीट करायचे ओके येस सर हरकत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आली त्यांनी त्या भारतामधला जो मुंबई मुंबईच्या आजूबाजूचा सगळा परिसर मोठा परिसर ऑब्विसली ताब्यामध्ये घेतला त्याला त्यांनी नाव दिलं मुंबई इलाखा ओके okay? ऑब्विस्ली ते इलाखा नाही म्हणायचे ते प्रेसिडेन्सी म्हणायचे प्रांत अल्लेख होत ओके okay? असं नाव दिलं या इलाख्याला पहिला गव्हर्नर म्हणून नेमण्यात आला त्याचं नाव होतं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ओके काय नाव होतं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन अठराशे अठरा ते अठराशे सत्तावीस असं नऊ वर्ष रॉफली ह्यांनी काय केलेलं आहे काम केलेलं आहे त्यांनीच महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित उभी केली व्यवस्थित म्हणायच्याऐवजी आधुनिक वाटेल अशा पद्धतीने उभी केली लक्षात ओके माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जे आहे अठराशे अठरा आठ्ञा, ते अठराशे सत्तावीस मध्ये त्यांचा जन्म झालाय डरबाटन स्कॉटलंड इथे मुंबई स्कॉटलंड ब्रिटनचा भाग आहे असं ब्रिटन आहे असे दोन बेट आहेत त्याच्यात एक पट्टा आहे स्कॉटलंड टोटल पाच आहेत स्कॉटलंड वगैरे 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 असे पाच पट्टे आहेत टोटल ओके त्याच्यातला एक पट्टा आहे स्कॉटलंड मध्ये दर्बाटन इथे या स्टुअर्ट माउं एल्फिन्सनचा जन्म झाला मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर जे आहे ते होते नुसते एवढेच नाही तर यांनी पेशवेका पेशवे काळात सुद्धा ते भारतामध्ये असतं म्हणजे काय म्हणतात होते भारतामध्ये ते पेशव्यांसोबत डील करण्यासाठी तेच अग्रणी असायचे नुसतं एवढंच नाही तर त्यांच्यावरती इंग्लंडमध्ये जे काही उदारमत्वात ओके म्हणजे काय म्हणतात त्याला सर्व प्रकारच्या गोष्टींना ऍक्सेप्ट करण्याची जी एक नवीन बौद्धिक विचार चालला होता त्या विचाराचा त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पण होता आलं लक्षात ओके येस सर समजला आम्हाला ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या ईस्ट इंडिया कंपनीनी पेशव्यांकडून जिंकलेला प्रदेश जो आहे हा मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट न करता त्याचे टोटल इथे चारच दिसत आहेत पण मुळात आहेत पाच सर, पाच कमिशनर एरियाज घोषित केले ओके सर तुम्ही चार कस काय लिहिताय दाखवतो नंतर तुम्हाला पाचवा लक्षात ओके पेशव्यांकडून जिंकलेला जो एरिया आहे त्याला त्यांनी चार कमिशनर मध्ये विभागला आणि अजून एक एक सेपरेट कमिशनर एरिया निर्माण झाला असे टोटल पाच कमिशनर एरियाज होते महाराष्ट्र राज्य कर्नाटक मुंबई कोकण आणि खानदेश आलं लक्षात ओके येस असे काय केले कमिशनर एरियाज केले एल्फिनस्टन जेव्हा गव्हर्नर झाला तेव्हा प्रशासना प्रशासनाच्या ते सोयीसाठी त्यांनी त्या ते चार कमिशनर एरियाचं रूपांतर पाच मध्ये केलं पहिलं डिव्हिजन होतं पुणे दुसरं डिव्हिजन होतं खानदेश तिसरं डिव्हिजन होतं कर्नाटक चौथं डिव्हिजन होतं अहमदनगर पाचवं डिव्हिजन होतं सातारा ओके यातल्या पहिल्या चार विभागावरती जिल्हाधिकाऱ्याचं प्रत्यक्ष नियंत्रण तर सातारा पॉलिटिकल एजंटच्या ग्रँड डफच्या ताब्यामध्ये होतं हे लक्षात घ्या आलं सर पॉलिटिकल एजंट काय असतो ओके okay? आणि जिल्हाधिकाऱ्याचं प्रत्यक्ष नियंत्रण काय असतं समजा एखादा प्रदेश असेल त्या प्रदेशामधला जो राजा आहे त्या राजाला आहे तसंच ठेवलं आणि त्याच्या दरबारामध्ये एखादा ब्रिटिश व्यक्ती जो आहे तो नेमला तर त्या व्यक्तीला म्हणतात पॉलिटिकल एजंट म्हणजे राजाचं अस्तित्व मेंटेन केलेलं असतं ओके पण जेव्हा एखादा रिजन असेल त्या रिजन मध्ये जे राजे असतील त्या राजांना काढून टाकलंय आणि ब्रिटिशांचा अधिकारी जो आहे तो तिथे जाऊन बसलाय ॲज अ प्रशासक म्हणून ओके मग याला जिल्ह्याचा कलेक्टर किंवा कमिशनर असे वेगवेगळे नाव असायचे पण ह्याच्यामध्ये राज्य प्रशासन जे आहे ते नष्ट करण्यात आलेलं असायचं बऱ्याच ठिकाणी तिथल्या त्या लोक तिथले जे लोक असायचे त्या लोकांच्या मनामध्ये त्या त्या, त्या राजाबद्दल एक जास्त पॉझिटिव्ह अशी भावना असायची लक्षात ओके आणि त्याच्यामुळे ह्या ग्रँड डफने विचार केला की बाबा इथे सातारा परिसरामध्ये राजाबद्दल इथला जो स्थानिक राजा आहे इथले जे आपले छत्रपती होते तिथे ओके जे स्थानिक राजे आहेत हे स्थानिक राजे जे आहेत यांचा लोकांच्या मनावरती खूप मोठा पगडा आहे तर त्यांना आपण पदावरून काढायचं नाही उलट तिथे आपण काय करू पॉलिटिकल एजंट नेमून टाकू ओके येस पुण्यामध्ये कॉप्टन कॅप्टन हेनरी रॉबर्टसन अहमदनगरमध्ये लेफ्टनंट पॉटजर त्याच्यानंतर खानदेशमध्ये कॅप्टन बिग्स सातारामध्ये कॅप्टन ग्रँड डफ आणि धारवाडमध्ये विल्यम चापलेन आणि थॅकरे ह्यांची है। नेमणूक जी आहे ती करण्यात आली होती लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला त्याच्यानंतर एल्फिन्स्टननी साताराच्या गादीचं पुनरुज्जीवन केलं असं म्हणतात त्याचे दोन कारण होते एक तर त्याला महाराष्ट्रामध्ये कंपनी सरकारची पाळ सगळी अगदी पर्यंत पोहोचवायची होती समाजापर्यंत पोहोचवायची होती दुसरं त्याला मराठा समाजाला खुश पण ठेवायचं होतं ओके त्याच्यानंतर एल्फिन्स्टन जो आहे एल्फिन्स्टननी अठराशे मध्ये अठराशे अठरा ते अठराशे बावीस अशी चार वर्ष जी आहे ती साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डफला काय केलेलं नेमलंय पुढे हाच ऑफ गव्हर्नर झालाय बरं का महाराष्ट्राचा अल्यक्षात ओके येस ऑब्वियसली प्रमोशन तर होत असतील ना त्यांच्या काळामध्ये बरोबर आहे ओके जिल्हा तालुका गाव प्रशासन वगैरे जे त्यांनी निर्माण केले जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तालुक्याच्या ठिकाणी मामलेदार ज्याला आपण आज तहसीलदार असं पण म्हणतो तर गावामध्ये पाटील चौगुले कुलकर्णी महार जे आहेत ते नियुक्त केले आणि ह्या नियुक्त झालेल्या लोकांच्या तर्फे प्रशासन जे आहे ते काय करायला केली सुरुवात केली अलक्षात ओके येस सर ब्राह्मणांची वतन इमान इमानदारांच्या काही काय म्हणत त्याला इनाम इनामदारांचे इनाम ओके ह्या ज्या जुन्या पद्धती होत्या त्या जुन्या पद्धतीनेच आपण कंटिन्यू करायचा म्हणजे काय म्हणतात त्याला के प्रयत्न केला पण नुसतं एवढंच नाहीये तर हे का बरं करायचं ब्राह्मणांची वतन कंटिन्यू का करायची इनामदारांचे इनाम का कंटिन्यू करायचे तर त्याच्या मागचं कारण होतं ब्राह्मणांना संतुष्ट करायचे अशा प्रकारच्या जुन्या पद्धती ज्या होत्या या पद्धतीमध्ये प्रामुख्याने जो बेनिफिशरी वर्ग होता तो होता बघा तुम्ही माउंट स्टोल्ड एल्फिन्स्टन जो आहे हा सगळ्यांना खुश करायचा मागे लागलाय ओके येस सर जहागीरदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी जुलै अठराशे बावीस मध्ये कंपनीने जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यामध्ये पंढरपूरचा तह जो आहे तो केला पेशवाईमध्ये दंगे दरोडे लुटणे यासारखे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात व्हायचे म्हणून पेशवाई जेव्हा संपली ओके संपल्यानंतर पोलीस यंत्रणा उभारली आणि तसेच कारागृहांची निर्मिती सुद्धा केली हे लक्षात घ्या लक्षात पोलीस यंत्रणा त्याच्या आधी नव्हती का ओके पोलीस यंत्रणा नव्हती सैन्य यंत्रणा होती तेच लोक जर युद्ध झाले तर बॉर्डरवरती लढायला जायचे आणि तेच लोक हे प्रशासनामधलं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचे हा लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की आधीच पोलीस यंत्रणा सेपरेट नव्हती आता मात्र बनवण्यात आली एल्फिन्स्टनचं अजून एक मेन कॉन्ट्रीब्युशन आपल्या महाराष्ट्रातलं प्रशासन प्रस्थापित करण्या मा, मागचं होतं ते म्हणजे त्यांनी तयार केलेली कायदे संहिता ओके येस त्यांनी तयार केलेली कायदे संहिता जी आहे महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदूंना लागू पडेल अशी कायदे संहिता नव्हतीच मुळात आणि त्याच्यामुळे सत्तावीस कायद्यांची एक संहिता संहिता म्हणजे त्याला कोड म्हणतात कोड ओके कोड जसं लॉ असतो खूप सारे लॉ एकत्र आले की तो हो तो कोड आलक्षात ओके सो okay? so, एक कोड एल्फिन्स्टन्स कोड जो आहे तो त्यांनी तयार केला ही हेल्फ ची कायदेस इथं हेल्फ कोड होय ओके okay? ह्याचा so, अंमल जो आहे तो एक जानेवारी अठराशे सत्तावीस पासून सुरू सुद्धा करण्यात आला बघा खाजगी कंपनी असून सुद्धा किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रशासकीय काम करते हे समजून घ्यायचा प्रयत्न करा लक्षात ओके एल्फिन्स्टनची कायदे संहिता जी आहे या कायदे संहितेचे काही वैशिष्ट्य बघू उदाहरणार्थ त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेबद्दल काय मुद्दे होते ते बघा महाराष्ट्रात न्यायालयीन यंत्रणा उभारण्याचं काम हे एल्फेन्सननी केलंय आपण असं म्हणायला हरकत नाही अठराशे तेवीस अठराशे तेवीसच आहे ओके अठराशे तेवीस मध्ये मुंबई इथं सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं सर चुकून सर्वोच्च न्यायालय म्हणालात का तुम्ही नाही सर चुकून सर्वोच्च न्यायालय म्हणालेलो नाही ओके okay? येस अग्निपंख बॅच नीट लक्ष द्या मुलांना ओके आपण प्रमुख आपली जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये आपण म्हणतो की आपल्याला राज्यसेवा द्यायची बरोबर आहे की नाही राज्य सेवा okay? जर द्यायची असेल तर आपल्याला थोडे बारीक बारीक, बारीक बारकावे माहिती पाहिजे इतिहास या विषयामध्ये नशीब तुमचं भारी आहे की तुम्ही कंबाईनच्या परीक्षेला जाता तरी रफली सेम बारकावे तुम्हाला बघायचे आणि राज्यसेवाच्या परीक्षेला जातात तेव्हा पण रफली सेम टॉपिक थोडे पुढे मागे होऊ शकतात आले सर पण थोडे हे होऊन होऊन किती टॉपिक पुढे मागे होणार आहे लक्षात ओके त्याच्यामुळे तुमचा अभ्यास डबल सोपा होतो आलं लक्षात ओके द्या लक्ष द्या आणि पाठांतर पण करा ओके महाराष्ट्रामध्ये अठराशे तेवीस मध्ये मुंबई इथं काय करण्यात आलं सर्वोच्च सुप्रीम कोर्ट येस सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आलं का सुप्रीम कोर्ट परत एकदा तिकडेच जाऊया की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रेसिडेन्सी त्यांनी स्थापन केल्या त्यांना माहितीच नव्हतं की हा सेम प्रदेश आहे तेव्हा या या प्रेसिडेन्सीमध्ये या प्रेसिडेन्सीमध्ये या प्रेसिडेन्सीमध्ये प्रत्येक गोष्ट सेपरेट गव्हर्नर सेपरेट पोलीस यंत्रणा सेपरेट न्यायव्यवस्था सेपरेट बँका सेपरेट सगळं सेपरेट सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला तर चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय रद्द करून मुंबईला हायकोर्ट जे आहे ते स्थापन केलं दिवाणी आणि फौजदारी न्यायालय रद्द करून असं का लिलय रियालिटी मध्ये तुम्ही पॉलिटीचं जर लेक्चर अटेंड केलं असेल नीट मन लावून अटेंड केलं ला असेल तर पॉलिटीच्या लेक्चरमध्ये तुम्ही शिकला असाल की आजच्या घडीला भारतामध्ये रचना कशी आहे जिल्हा न्यायालय असतं जिल्हा न्यायालयाच्या खाली दिवाणी न्यायालय चे दोन लेवल्स असतात फौजदारी न्यायालय चे दोन लेवल असतात म्हणजे लोअर लेवलला दिवाणी आणि फौजदारी न्यायालय एकमेकांपासून काय असतात सेपरेट असतात जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट हे पहिलं कोर्ट असे जिथे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही केसेस सेम न्यायाधीशाच्या समोर चालवता येतात आले सर आणि मग त्याच्यावरती सगळे कोर्ट तसेच आहेत हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट ह्या सगळ्यांमध्ये क्रिमिनल आणि काय म्हणतात त्याला सिव्हिल अशा दोन्ही केसेस एकाच वेळी चालवता येतात आलं सर एकाच वेळी जी एकच कोर्टाच्या समोर झाले अदरवाईज कोर्ट सेपरेट करायला लागायचे बऱ्याच वेळा तर त्यांचं ठिकाण पण वेगवेगळं असेच ओके येस सर आम्हाला की अशा पद्धतीने म्हणून त्यांनी सांगितलं की राज्याच्या पातळीवरती असणार जे सेपरेट दिवाणी न्यायालय होत सेपरेट फौजदारी न्यायालय होतं ते रद्द केलं आणि त्याच्या जागी एकच मोठं दोन्ही पण न्यायालयांना एक्सेप्ट दोन्ही पण लेवलच्या मुद्द्यांना एक्सेप्ट करणारं कोर्ट जे आहे ते स्थापन करण्यात आलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की मुंबईचे पूर्वीचे सर्वोच्च न्यायालय जे आहे तसेच सदर न्यायालय जे आहे ती रद्द करण्यात आली सदर न्यायालय सेशन्स कोर्ट के सेशन्स कोर्ट ओके सेशन्स कोर्ट म्हणजे सर हे वालं जे आहे ते दिवाणी न्यायालय सेशन्स कोर्ट म्हणजे ते काय असायचं क्रिमिनल न्यायालय लक्षात ओके येस सर समजला आम्हाला की दिवाणी आणि फौजदारी न्यायालय रद्द करून हायकोर्ट स्थापन केलं असं का लिहिलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊया इल्फिन्स्टानची जी कायदे येत त्याच्यामध्ये महसूल व्यवस्थेची पण चर्चा न्याय व्यवस्थेची जशी चर्चा होती तशीच महसूल व्यवस्थेची सुद्धा चर्चा आहे पेशव्यांच्या काळामध्ये मक्ता पद्धती होती हे लक्षात द्या ओके मक्ता म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धती आलक्षात ओके त्याच्यावरून तर आपण म्हणतो ना की मी काय मक्ता घेतलाय का हल्ला लक्षात ओके मक्ता घेतलाय का म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का हे काय पूर्ण करण्याचं पेशव्यांच्या काळामध्ये मक्ता पद्धती होती बंगालमध्ये कॉर्नवॉलिसनी कायमधारा पद्धती लागू केली पण ती एल्फिन्स्टनला मान्य नव्हती बंगालमध्ये काय होतं कॉर्नवॉलिसनी कायमधारा पद्धती लागू केली होती रियालिटीमध्ये अशा दोन तीन पद्धती आहेत एक आहे कायमधारा एक आहे महालवारी एक आहे रयतवारी अजून पण एक दोन छोट्या छोट्या पद्धती आहेत ज्या असतात खरं पण त्याच्यापैकी कायमधारा कायमधारा पद्धत ही शेतसाऱ्याची एक पद्धत आहे शेतसारा म्हणजे काय शेतसारा म्हणजे लँड टॅक्स ज्याला आपण म्हणतो तेव्हा लक्षात माझं एसी टपकतोय का एसी टपकतोय एसी येस okay. एस। येस ही सीट फक्त ते ओके येस तो बंगालमध्ये कायमधारा पद्धती जी आहे ती काय करण्यात आली लागू करण्यात आली आणि एल्फिन्स्टनला ती कायमधारा पद्धती जी आहे ती मान्य नव्हती एल्फिन्स्टन तर भारतातला महाराष्ट्रातला गव्हर्नर होता बॉम्बेचा गव्हर्नर होता आहे की नाही आणि आपलं काय ठरलंय ब्रिटिशांचं काय ठरलंय बॉम्बेचा सेपरेट गव्हर्नर मद्रासचा सेपरेट गव्हर्नर आणि बंगालचा सेपरेट गव्हर्नर नी? मा आहे की नाही ओके मग बॉम्बेचा जो गव्हर्नर आहे ह्या गव्हर्नरनी बंगालचा एक्झाम्पल घ्यावं पण एक बंगालने जे केलं ते करावंच लागेल ला असं काही कंपल्शन नव्हतं आहे की नाही बंगालमध्ये कायमधारा पद्धती होती कायमधारा पद्धती कशी होती थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण अत कायमधारा पद्धतीने एक सेपरेट क्लास क्रिएट केला त्या क्लासचं नाव होत जमीनदार ओके जमीनदार म्हणजे काय असायचे ओके ते ब्रिटिशांनी आतापर्यंत म्हणजे ही पद्धती ही जमीन कोणाचीच प्रायव्हेट प्रॉपर्टी नसायची नसायच ओके okay? पण ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांनी बंगाल प्रांत जो होता या बंगाल प्रांताचे डिव्हिजन भाग करून टाकले ओके ओके बंगाल प्रांताचे काय करून टाकले यांनी भाग करून टाकले अलक्षात ओके सर हरकत नाही ह्यांनी बंगाल प्रांताचे भाग केले हवाला मुद्दा करेक्ट आहे ओके पण कसे केले ओके तर ह्यांनी बंगाल प्रांतामध्ये असे लोक निवडले त्यांना सांगितलं एवढ्या एवढ्या जमिनीचे तुम्ही मालक डायरेक्ट अल लक्षात ओके एवढ्या एवढ्या जमिनीचे तुम्ही मालक आणि ह्या जमिनी कशा असायच्या खूप मोठा मोठा प्रदेश असायचा ओके म्हणजे चौऱ्याऐंशी गावं एक सोबत एकाच माणसाला देऊन टाकायचे गावं पूर्ण जमीन त्याची अलक्षात ओके किंवा एक अख्खा तालुका शंभर गावं अलक्षात ओके अशा प्रकारचे जे आहे ते काय आहेत त्यांना हे मिळायचं अलक्षात ओके येस आणि त्याच्यावरून तर आडनावं पडली ना चौरसिया ज्याच्याकडे मिनिमम चौऱ्याऐंशी गावं आहेत ते चौरसिया अलक्षात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शब्दावरून जसं आपल्याकडे मराठीमध्ये चौऱ्याऐंशी शब्द आहे तो हिंदी शब्द बनतो त्याचा चौरासी ओके आणि चौराशी म्हणजे चौऱ्याऐंशी गावांचा मालक असा त्याचा अर्थ असायचा अल लक्षात ओके आणि एवढे मोठे मोठे आता तुम्हीच करा चौर्याऐंशी गाव म्हणजे खूप मोठी जमीन होती अरे एवढी मोठी जमीन एकाच माणसाच्या मालकीची असायची मग तो काय एवढे मोठे शेत थोडी न कसळू शकायचा त्याच्या शेतामध्ये कसणारे लोक होते खूप सारे वेगवेगळे अल लक्षात ओके आणि हे जे कसणारे लोक आहेत हे कसणारे लोक जे आहेत ते काय करायचे ते शेती कसायचे त्यांच्याकडून मग हा काय करायचा टॅक्स जमा करायचा ब्रिटिशांच्या लेखी रचना कशी झाली ओके ब्रिटिश जे आहेत ओके हे ब्रिटिश प्रशासक झाले त्यांच्या खाली जमिनीचे मालक म्हणून हे जमीन जमीनदार आणि जमीनदाराच्या खाली जमीन कसणारे मध्ये ब्रिटिश जे आहेत त्या जमीनदारांना म्हणाले जमिनीचे मालक तुम्ही आहेत सो जो काही टॅक्स भरायचा तो तुम्ही भरा विषय संपला एवढा एवढा टॅक्स तुम्हाला भरावाच लागेल तुम्ही कसा अथवा नका कसू एवढी मोठी जमीन तुमच्या मालकीची तुम्हाला बरावाच लागेल ओके हे जमीनदार मात्र काय विचार करायचे जमीनदार मात्र विचार करायचे की आ, विचार करायचे जी हे ब्रिटिशांकडे शंभर रुपये भरून टाकायचे टॅक्सचे ओके पण इकडून खाली कसणाऱ्या लोकांकडून मात्र एकशे दहा रुपये वसूल करायचे त्याच्यामध्ये त्या जमीनदारांचा प्रॉफिट होता हे शंभर आणि दहा एकदम काय म्हणतात त्याला एक्झाम्पल म्हणून घेतलेले आकडे रियालिटीमध्ये तो डिफरन्स पण आकडे पण मोठे होते आणि डिफरन्स पण मोठा होता ब्रिटिशांना त्यांचे त्यांचे पैसे मिळाले त्याच्यात ब्रिटिश खुश होते जमीनदारांना एक्स्ट्राची रक्कम जमा करता आली त्याच्यामध्ये जमीनदार खुश होते नुकसान होत होत कसणाऱ्यांचं कास्तकार ज्यांना आपण म्हणतो त्यांचं लक्षात होतो येस ही होती कायमधारा पद्धत पण सर याच्यामध्ये कायम काय का कायम आहे जमीनदारांनी ब्रिटिशांना किती आकडा द्यायचा हे कायम असायचं फिक्स असायचं लक्षात होतो के म्हणून त्याला कायमधारा ओके परमनंट सेटलमेंट असा शब्द देण्यात आलेला आहे अलक्षात ओके okay? येस सर समजलं आम्हाला मुंबई इलाखा जो आहे या मुंबई इलाख्याचे जे वेगवेगळे वेग गव्हर्नर झाले सुरुवातीचा पहिला गव्हर्नर आपण बघितला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आता पुढचे जे गव्हर्नर आहेत ते काही गव्हर्नर बघून घ्या अलक्षात पहिला होता एल्फिन्स्टन अठरा ते सत्तावीस ओके सर जॉन मालकम सत्तावीस ते तीस त्याच्यानंतर सिडने बेकविथ हा जो आहे तो एकच वर्षासाठी तीस ते एकतीस आठ अर्ल क्लेअर नावाचा एक व्यक्ती होता क्लेअर आलं क्लिअर ओके हा पूर्ण एक वर्ष पण नीट नव्हता नाही रे पस्तीस पूर्ण एक वर्ष नाही तीन वर्ष होता आलक्षात मग त्याच्यानंतर रॉबर्ट ग्रँड आणि त्याच्यानंतर फेरिस ऍक्टिंग हे सुरुवातीचे सहा हो लोक आहेत पण तुम्ही बघितलं असेल सत्र अठराशे एकोणचाळीस पर्यंतच झाले ह्याच्यामध्ये ओके पुढचे जे आहेत ते काही अजून नावं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये रिबेट कार्नॉक का जॉर्ज आर्थर लेस्टेक रॉबर्ट रीड जॉर्ज रसेल क्लार्क लॉर्ड फॉकलंड हे सगळे जे लोक आहेत हे लोक सर ही नावं तुम्ही आम्हाला का वाचायला लावली कधी कधी असा परीक्षेत प्रश्न असतो त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स असतात ओके डायरेक्टली उत्तर माहिती नसतं पण निधन नावं काय आहेत हे जरी माहिती असली ओके तर कदाचित ते तुम्हाला सिलेक्ट किंवा रिजेक्ट करता येतील निगेटिव्ह आपलं निगेटिव्ह म्हणतो इलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी तुम्हाला अशी एक्स्ट्राची कणभर माहिती असणं किंवा अंदाज असणं आवश्यक आहे आले लक्षात ओके येस सर समजला आम्हाला जसा माउंट स्ट्रॉर्ड एलिफेंट स्टन आपल्यासाठी महत्वाचा तसाच आपल्यासाठी अजून एक महत्वाचा आहे त्याचं नाव आहे ग्रँड डफ ग्रँड डव जो आहे हा साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट होता आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणजे काय पॉलिटिकल एजंट काय असतो म्हणजेच साताऱ्याला सरकार होतं सरकार म्हणजे कोणाचं छत्रपतींचं राजांचं त्यांच्या दरबारामध्ये ब्रिटिशांचा प्रतिनिधी हा ग्रँड डव जो आहे तो काम करायचा आता गंमत अशी की त्यांच्या दरबारामध्ये नेमून हा काय काम करायचं हा काही काम करायचं नाही प्रत्यक्षामध्ये हा इथे इन्फॉर्म करायचं की ब्रिटिशांनी काय निर्णय घेतले तर ते निर्णय इम्प्लिमेंट करून घ्यायचा त्यांच्याकडून त्याला म्हणतात पॉलिटिकल एजंट अलक्षात ओके okay? त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ मराठा अलक्षात स्पेलिंग करेक्ट आहे रॉंग नाहीये okay? yes. ओके येस त्याच्यानंतर पुढे येतो जॉन मालकम जॉन मालकम जो आहे हा पुढे साधारणपणे तीन वर्षासाठी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर झाला होता त्यांनी एल्फिन्स्टननी काय म्हणतात त्याला जनतेच्या सामाजिक धार्मिक जीवनामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण जे आहे ते सुरू ठेवलं एल्फिन्स्टन म्हणायचं की लोकांच्या धर्माला काही बदलायचा प्रयत्न करायचा नाही एल्फिन्स्टन म्हणायचं लोकांच्या समाज रचनेमध्ये सुद्धा बदल करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि म्हणून त्याच्यामुळे जॉन मालकमने सुद्धा ते एल्फिन्स्टनचं जे धोरण होतं ते कंटिन्यू केलं अठराशे एकोणतीस मध्ये मराठी ग्रामीण शाळाची शाळांची प्रशासनाची सांगड जी आहे ती घालण्यात आली आणि नुसतं एवढंच नाहीये तर प्रशिक्षित शिक्षकांची संख्या जी आहे ती त्यांनी काय केली वाढवली म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं इन शॉर्ट प्रशिक्षित शिक्षकांची संख्या वाढवते वाढवली कसं काय जाते प्रशिक्षण द्यायला लागतं वाढते संख्या अल्ला सर ओके मालकांनी अभियांत्रिकी ज्ञान सर्वांसाठी जे आहे ते काय केलं खुलं केलं अलशेद नुसतं एवढंच नाही आहे तर तो टेक्नॉलॉजीमध्ये होताच तेव्हाच्या टेक्नॉलॉजीमध्ये आजची टेक्नॉलॉजी खूप पुढे ऍडव्हान्स आहे जमिनीचं मोजमाप करायचं शेतसरा निश्चित करायचा महाबळेश्वर थंड व्हायच्या ठिकाणाचा दर्जा सुद्धा त्यांनीच दिलेला आहे खानदेश मधल्या भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा ओके भिल्लांचा उपद्रव म्हणण्याच्या वेधी समाजातला कोणताही एक घटक एखादा जेव्हा उपद्रव करायला लागतो काहीही कारणामुळे उपद्रव करायला लागतो तर त्याचं काय केलं पाहिजे याचं बेस्ट एक्झाम्पल यांनी दिलं बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की इतिहासाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास एक चांगला अधिकारी होण्यासाठी करावा लागतो आता चांगला अधिकारी होण्यासाठी जर इतिहासाचा अभ्यास व्हायचा असेल तर तुम्हाला इतिहासातून शिकावं लागेल की मला आजच्या प्रशासनात काय करायचंय बघा समजा समाजातल्या एखाद्या घटकाचा काहीही उपद्रव होतोय समजा त्यांच्यामध्ये क्राईम वाढलाय काय पण वाढलंय तर त्या समाजासोबत त्या घटकासोबत कसं वागायचं हे या इथं तुम्हाला दिसेल ओके okay, खानदेश मधल्या भिल्लांचा उपद्रव कमी करायचं म्हणून भिल्लांना त्यांनी जेलमध्ये नाही टाकलं त्यांनी भिल्लाला समाजात मानतच स्थान द्यायचा प्रयत्न केला शिक्षण द्यायचा प्रयत्न केला शाळा उघडल्या कोण असं जॉन मालकम इतिहास तुम्हाला एक चांगला अधिकारी बनवायचे एक्झाम्पल्स पुरवत असतो ते एक्झाम्पल्स फक्त ऑब्झर्व करायचे शिकायचं आणि अधिकारी व्हायचं इतिहासाचा अभ्यास विनाकारण नाही करायचा आपल्याला तर समजलं आम्हाला की अशा पद्धतीने काय आहेत या शाळा ज्या आहेत त्या उघडण्यात आल्या लक्षात सर हे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण बघू आपण लक्षात ब्रिटिशांचं आर्थिक धोरण पण आपल्याला काय करायचं समजून घ्यायचंय अल लक्षात येस काय असतं प्रशासनाचाच भाग असतो आर्थिक धोरण पण आहे की नाही ओके काय असतं सर आर्थिक धोरण तर पैसे कमवण्याची त्यांची जी पॉलिसी होती त्या पॉलिसीला आर्थिक धोरण असं म्हणलं जात असतं लक्षात ओके काय होती सर पॉलिसी तर सोळाशे ते सतराशे सत्तावन्न पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील भूमिका जी होती ती केवळ एक व्यापारी कंपनी म्हणून होती मी तुम्हाला म्हणता म्हणता म्हणालो होतो की सतराशे सत्तावन्न हे वर्ष आहे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी कमी झाली आणि पॉलिटिकल एंटिटी जास्त झाली लक्षात ओके येस ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारामुळे ब्रिटनमधील कपड्यांच्या वापरामध्ये काय झाला बदल झाला लक्षात ओके okay? कसा बदल झाला ओके ब्रिटनमधले लोक जे आहेत हे आधी काय करायचे लक्षात आधी नंतर ओके okay? आधी काय करायचे तर भारतातले सुती कपडे वापरायचे भारतातले रेशमी कपडे वापरायचे ओके okay? आणि ब्रिटनमधले वुलन कपडे वापरायचे नाहीत नंतर काय झालं भारतातले सुती कपडे कमी वापरायला लागले रेशमी कपडे कमी वापरायला लागले ब्रिटनचेच उलन कपडे किंवा कालांतराने ब्रिटनमध्ये ब्रिटनचा स्वतःचा कॉटन आला त्याला आपण मॅनचेस्टर कॉटन असं म्हणतो माहिती आहे तुम्हाला आलं लक्षात मॅनचेस्टरला कपडे तयार व्हायचे मॅनचेस्टर या शब्दापासूनच मांजरपाट हा शब्द तयार झालाय आलं लक्षात ओके सो मॅनचेस्टरचे कपडे जे आहेत ते त्यांनी काय केले वापरायला सुरुवात केले ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांमुळे झालं ईस्ट इंडिया कंपनी भारतीय कापडावरती खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावले नंतर त्यांनी स्वतःच्या कापडांवरती मात्र अशा प्रकारचे टॅक्सेस लावले नव्हते त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे कापड जे आहेत ते काय झाले हे होते काय म्हणतात त्याला कमी किमतीचे होते भारतीय कापड मात्र महाग होत गेले त्याच्यामुळे ब्रिटनच्या लोकांची कापड वापरण्याची जी सवय आहे ही सवय बदलली कुठलं कापड वापरायचं ही सवय बदलली ब्रिटनच्या वलन कपड्यांची जागा जी आहे ती भारतातल्या सुती कपड्यांनी घेतली आणि त्यामुळे ब्रिटनमधील कापड उत्पादकांची ईर्षा जी आहे ती जागृत झाली लक्षात येस भारतीय वस्तूंच्या आयातीवरती बंधनं घालण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात झाली तसे कायदे करायला सुरुवात झाली सुरुवातीला आयात डायरेक्ट बंद कशी करावी म्हणून टॅक्स लावण्यात आलं तरी सुद्धा जेव्हा कॉम्पिटिशन कंट्रोल मध्ये येत नाही हे बघितलं तेव्हा त्यांनी डायरेक्ट भारतीय वस्तूंवरती बॅन लावून टाकला होतो के या आर्थिक धोरणाचे वेगवेगळे हिस्से आपल्याला लग करायला लागतील त्याच्यातला पहिला हिस्सा जो आहे तो आहे सतराशे सत्तावन्न ते अठराशे तेरा ह्याच्या दरम्यान असलेलं धोरण सतराशे सत्तावन्नच्या आसपास हे ब्रिटिश लोक जे आहेत ह्या ब्रिटिश लोकांचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय राजकारणामध्ये प्रभ प्रभाव जो आहे तो पडायला सुरुवात झाली होती मग त्या काळामध्ये यांचं धोरण जे आहे ते कसं होतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल क्लासि आणि बक्सारच्या लढाईनंतर कंपनीचा भारताशी असलेल्या व्यापारी संबंधाच्या रचनेमध्ये गुणात्मक बदल झाले क्वालिटेटिव्ह चेंज झाले कशा पद्धतीचा आपल्याला काय करता येईल बदल करता येईल ते बघितलं त्यांनी कंपनी ही व्यापारी कंपनी न राहता राजकीय कंपनी बनली पॉलिटिकली प्रॉफिट कमवायला लागली कसं पॉलिटिकली प्रॉफिट कसं कमवत असतात रेवेन्यू म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून पैसे जमा करायचे ओके त्याला महसूल म्हणूया आपण ओके त्या माध्यमातून पैसे जमा करायचे किंवा च्या स्वरूपात पैसे जमा करायचे किंवा अजून काय बेनिफिट तो सर पॉलिटिकल मध्ये तर ते काय करतात कायदे बनवणारे तेच असतात मग सगळे कायदे स्वतःला फेवर करणारे कायदे जे आहेत असे कायदे बनवायला सुरुवात केली ह्याला म्हणतात ती पॉलिटिकल कंपनी बनली ओके येस नुसतं एवढंच नाही तर अठराशे तेरा मध्ये एक महत्वाची गोष्ट घडली हे ब्रिटिश लोक आहेत ना ब्रिटिश लोकांची ही रचना थोडी समजून घ्यायचा प्रयत्न करा की भारतामध्ये कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी आलक्षात पण ही ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटनमध्ये जर गेला तर ब्रिटनमधल्या अनेक हजारो कंपन्यांपैकी एक कंपनी होती तर भारतामध्ये किती कंपनी आहेत बघा ना हजारो कंपनी आहेत अलक्षात ओके अशा हजारो कंपन्यांपैकी एक कंपनी ही ईस्ट इंडिया कंपनी होती अलक्षात ओ ओके येस तिथे कुठल्या तरी एखाद्या रस्त्यावरती एखाद्या चौकामध्ये त्यांचं ऑफिस पण असेल कदाचित तेव्हा हल्ल्यात ओके okay? yes. येस पण मग एवढ्या हजारो कंपन्या ब्रिटनमध्ये असतील तर ब्रिटनचं प्रशासन ब्रिटनचं प्रशासन त्यांच्या स्वतःच्या राजातर्फे आणि तर्फे चालवलं जायचं काय हे राजातर्फे आणि तर्फे हे प्रशासन जे आहे ते चालवलं जायचं आणि ईस्ट इंडिया कंपनी आहे ना ईस्ट इंडिया कंपनीला या ब्रिटनच्या प्रशासनाने परवानगी दिली होती जा भारतात व्यापार कर आणि मोनोपल्ली दिली होती अनलिमिटेड मोनोपल्ली दिली होती आठवतं की नाही ओके okay, yes, येस एवढे शंभर सव्वाशे वर्ष ही अनलिमिटेड मोनोपोली एक्सपिरियन्स केल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली अठराशे मध्ये या पार्लमेंटने काढून घेतली आणि अनाऊन्स केलं की के आता कुणीही फक्त ईस्ट इंडिया कंपनीच नाही कुणीही भारतासोबत आणि ईस्ट ईस्टर्न कंट्रीजसोबत व्यापार करू शकतो आणि लक्षात ओके येस म्हणून त्याच्यामध्ये तिथे लिहिलेलं आहे की अठराशे मध्ये कंपनीचा भारतीय व्यापारातली मोनोपॉली जी आहे ती संपुष्टात आली आणि त्यामुळे भारत जो आहे हा औद्योगिक इंग्लंडची आर्थिक वसाहत बनला असं म्हणायला हरकत नाही आर्थिक वसाहत काय असते वन सगेन पक्का माल खरेदी करणारी कच्चा माल विकणारी लक्षात ओके येस अठराशे तेराला पॉलिसी बदलली ना त्यांनी मोनोपॉली काढून टाकली कुठलीही कंपनी आता भारतात येऊन व्यापार करू शकणार होती म्हणून अठराशे तेरा नंतरच मुक्त व्यापाराचं जे धोरण आहे ते पण समजून घेऊ यामुळे ब्रिटिश वस्तूंना मुक्त व्यापाराचं धोरण ठेवल्यामुळे ब्रिटिश वस्तूंना भारतामध्ये अनिर्बंध प्रवेश जो आहे तो मिळायला लागला ऑब्वियस आहे की ब्रिटिशांच्या वस्तू ज्या आहेत त्या मशीन्सवरती तयार झालेल्या असायच्या त्यामुळे त्याला क्वालिटी जी आहे ती जास्त चांगली असायची अल्लक्षात आणि त्याच्यामुळे हे अठराशे तेराच्या नंतर भारतामधले जे सगळे जे काय म्हणतात त्याला हे लोक आहेत अल्लक्षात लक्षात हो ओके ह्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अ हे भारतातले लोक म्हणजे ब्रिटनचे जे लोक आहेत या ब्रिटिश लोकांना भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी एक बाजार अवेलेबल झाला लक्षात ओके अठराशे तेरा नंतर ब्रिटिश व्यापाराचं धोरण जे आहे हे ब्रिटिश उद्योगांनाच अनुकूल राहील असं त्यांनी काळजी घेतली म्हणजे काय केलं सर काय टॅक्सेस लावताना ब्रिटिश उद्योगांना वेगळे टॅक्सेस भारतीयांना वेगळे टॅक्सेस त्यात सुद्धा ब्रिटिश उद्योगांना कमी टॅक्सेस आणि भारतीय उद्योगांना जास्त टॅक्सेस ओके त्याचा मुख्य उद्देश काय होता सर ओके मुख्य उद्देश होता भारतीय वस्तूंची ब्रिटन तसेच भारतामधली बाजारपेठ नष्ट करून टाकायची म्हणजे भारतातला व्यापार नष्ट कोण टाकायचा ब्रिटनचा व्यापार जो आहे तो भारतात चालला पाहिजे ब्रिटिश संपूर्ण भारतीय जे आहे भारती हे ब्रिटिश वस्तूंचे खरेदीदार व कच्च्या मालाचे पुरवठादार बनायला पाहिजेत <laughs> अगं लक्षात ओके येस सर असं धोरण जे त्यांनी स्वीकारलं ब्रिटिश उद्योगांच्या गरजा भागवण्यासाठी कच्चा कापूस कच्च रेशीम नीळ अन्नधान्य चहा या प्राथमिक म्हणजे कच्च्या वस्तू ज्या आहेत ह्या ब्रिटनला निर्यात करायला भारतीयांना त्यांनी काय केलं भाग पाडलं डबल फायदा व्हायला लागला ब्रिटनचा लक्षात सर, सर डबल फायदा कसा व्हायला लागला एकतर पक्का माल भारत विकत घ्यायला लागला विकत घ्यावंच लागत होता तो ऑप्शनच नव्हता हो त्यांनी इंडियन मालावरती एवढा टॅक्सेस लावून ठेवला होता की हे सगळे टॅक्सेस बिक्सेस जे आहेत हे सगळे टॅक्सेस परवडेनासे झाले भारतीय व्यापाऱ्यांना भारतीय व्यापार बंद पडले ओके आणि युरोपीय लोकांचे व्यापार मात्र जे आहेत ते काय आहेत एकदम जोरदार प्रमाणामध्ये चालायला ला लागले लक्षात ओके येस सर ये समजला आम्हाला त्याच्यानंतर नुसतं एवढं नाही मग भारतीय व्यापार बंद पडले पण भारतीय लोकांना वस्तू तर लागणार मग वस्तू कोण पुरवणार तर ब्रिटन पुरवणार लक्षात ओके म्हणजे ब्रिटनचा पक्का माल जो आहे तो भारतीयांना विकत घ्यावाच होता शिवाय ब्रिटनला अत्यंत कमी किमतीमध्ये कच्चा माल उपलब्ध होत होता तर का बरं कमी किमतीत कायदाच बनवून ठेवला होता सत्ताच ब्रिटिशांच्या हातात होती तर कमी किमतीला विकणं भाग होतं कमी किमतीला कच्चा माल मिळतोय जास्त किमतीला पक्का माल विकला जातोय अजून काय पाहिजे लक्षात ओके येस सर समजला आम्हाला ब्रिटिश वस्तूंच्या भारतातील आयातीवरती शून्य किंवा अत्यल्प कर होता खूपच कमी असा कर होता तर भारतीय वस्तूंवरती आयात कर जो आहे तो इतका वाढवला की त्याची ब्रिटनला निर्यात जी आहे ती जवळजवळ थांबून गेली काय आहे ब्रिटनला निर्यात जी आहे ही जवळजवळ थांबून गेली लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग झाला संपत्तीचं जे निस्सारण आहे ते निस्सारणाबद्दल पण थोडंसं बोलूया अलक्षात काय असतं सर निस्सारण म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतात ड्रेन ओके ड्रेन वाहून जाणे निस्सारण म्हणजे काय असतं वाहून जाणे अ लक्षात ओके okay? येस yes, सर सो so, ड्रेन ड्रेन ज्याला आपण म्हणतो संपत्तीचं निसरण असं त्याला आपण म्हणत असतो भारतामध्ये ब्रिटिश लोकांची आपली आर्थिक धोरणं जी आहे अशी होती की भारताची खूप संपत्ती जी आहे ही काय व्हायला लागली ब्रिटनकडे वाहून जायला लागली कसं काय सर बघा ना ज्या कच्च्या मालामधून भारतामध्ये पैसा येऊ शकला असता परत तो कच्चा मालच अत्यंत कमी किमतीला विकत घेतला जातोय okay, ओके काय पैसा परत येणार बरोबर आहे की नाही ओके येस त्याच्यानंतर पक्का माल जो आहे हा ब्रिटिशांनी अत्यंत महाग किमतीमध्ये विकायला चालू केला तरी भारतीयांच्या समोर ऑप्शन नव्हता ओके कारण ब्रिटिश जरी महागात विकत असले तरी त्यापेक्षा जास्त महाग आपल्या भारतीय वस्तू होत्या आलं लक्षात ओके मग त्याच्यामुळे ब्रिटिशांचा माल जो आहे हा ब्रिटिशांचा माल हा काय व्हायला लागला जास्तीत जास्त प्रमाणात खपायला लागला म्हणून इथे शब्द वापरलेला आहे की भारताची संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटनकडे जायला लागली ओके लोकहितवादी म्हणून एक काय म्हणतात त्याला हे झालेले आहेत विचारवंत झालेले आहेत पॉलिटिकल त्यांचे लेख खूप सारे यायचे शतपुत्र नावाचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले तर हे लोकहितवादी जे आहेत या लोकहितवादींनी सांगता सांगता सांगितलंय की भारताची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असा शब्द त्यांनी वापरलेला काय वापरलाय भारताची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली अ लक्षात ओके okay? येस बऱ्याच जणांनी वेगवेगळे शब्द वापरलेत ओके okay? एकाने वापरले की गंगेच स्पंज बुडवला आणि थेम्स मध्ये पिळून काढला लक्षात ओके okay? बघा तुम्ही शोधा सर हरकत नाही ही संपत्ती वाह वहनाला भारताच्या राष्ट्रीय नेत्यांनी संपत्तीचं निसारण म्हणजे ड्रेनेज ऑफ वेल्थ किंवा द्रव्य निसारण असं संबोधलेलं आहे खरं तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना नंतर विकसित करणारे व्यक्ती होते दादाभाई नवरोजी ओके okay, कारण नुसतं तोंडी बोलून चालत नसतं संपत्ती गेली किती गेली सांगा हे सांगावं लागत असतं हे लक्षात घ्या लक्षात okay? ओके येस सर समजलं आम्हाला त्यापूर्वीचे शासक कितीही जुलमी असले तरी ते भारतात मिस मिसळून राहायचे ते भारतात कितीही ते टॅक्सेस लावू दे पण ते सगळे टॅक्सेस या ना त्या कारणाने भारतातच खर्च होऊन जायचे का कारण ते भलेही दुसऱ्या देशातून आले असतील तरी स्थायिक भारतात झाले होते आलक्षात भारतात आले भारताचे झाले असे होते ब्रिटिश मात्र तसे नव्हते भारतात आले पण ते भारतातचे कधीच नाही झाले ते ब्रिटनचेच होते जे काही कमवायचे ते सगळे पैसे ब्रिटनला घेऊन जायचे जे काही कमवायचे ते सगळे पैसे ब्रिटनला घेऊन जायचे ओके येस सो ब्रिटिश जे आहे हे भारतीयांमध्ये कायम परकीयच राहिले हा मुद्दा एक महत्वाचा आहे लक्षात ठेवा सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईपासून इंग्लंडकडे संपत्तीचे निसारण जे आहे ते काय झालेलं आहे सुरू झालेलं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो की कधीपासून निस्सारण सुरू झालं अलक्ष तर असं मानलं जातं की सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईपासून इंग्लं काय म्हणतात त्याला संपत्ती इंग्लंडकडे संपत्तीचं निस्सारण जे आहे ते सुरू व्हायला झालेलं आहे आलक्षात ओके येस पुढे संपत्तीच्या निस्सारणाचे जे घटक आहेत हे घटक पण आपल्याला समजून घ्यायचे आहेत काय असतात कंपोनंट काय असतात निस्तारणाचे आलक्षात ओके ते कंपोनंट आपण काय करूया समजून घेऊया हल् लक्षात ओके येस <clears throat> कंपोनंट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एक दुसरी संकल्पना समजून घ्यायला पाहिजे ती म्हणजे काय की ब्रिटिशांचं टोटल स्ट्रक्चर जे आहे पूर्ण रचना आपल्या भारताबद्दलची पुढे भविष्यात नंतर कमी जास्त झाली असेल बदलली असेल पण ती रचना जर समजून घ्यायची असेल तर ती रचना कशी होती बघा सगळ्यात वरती क्वीन होती क्वीन क्वीन किंवा किंग काय म्हणायचं ते म्हणा लक्षात क्राऊन होता असं आपण म्हणूया लक्षात ओके so, सगळ्यात वरती कोण होती क्वीन ओके okay? या क्वीनच्या ताबडतोब खाली आहे ते म्हणजे दोन पार्लिमेंट दोन पार्लिमेंट म्हणायचे दोन सभागृह एकाचं नाव आहे अप्पर हाऊस एकाचं नाव आहे लोअर हाऊस लोअर हाऊस हे लॉर्डसच हाऊस आहे आणि अप्पर हाऊस हे हाऊस ऑफ कॉमन्स म्हणून पण काय केलं तर ओळखलं आले लक्षात ओके येस ह्याच्या अंतर्गत या संसदेच्या अंतर्गत एक प्राईम मिनिस्टर निवडला जातो त्याचे मंत्रिमंडळ निवडले जातात खूप सारे ओके या मंत्र्यांपैकी एक मंत्री असतो इंडिया मिनिस्टर असतो इंडिया मिनिस्टर तर ही कोण आहे ही राणी आहे ओके राणी कुठली वेलंटी असते काय माहिती राणीला लक्षात ओके येस तुम्हाला लोकांना सवय असेल ना पत्रवित्र लिहायची आहे की नाही प्रिय राणी हा लक्षात ओके मी लिहिलंच नाही कधी पत्र ओके त्याच्यामुळे मला वेलांटीच माहित नाही सज्जन माणूस आहे बाबा मी हा लक्षात ओके येस तो राणी त्याच्यानंतर तर राणीच्या नंतर खाली काय असायची संसद ओके त्याच्यानंतर संसदेच्या खाली काय असायचा प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टरच्या खाली मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये एक असायचा इंडिया मिनिस्टर या इंडिया मिनिस्टरला सल्ला देण्यासाठी स्थापन झालेली होती इंडिया काउन्सिल जेव्हा हे नव्हतं तेव्हा इथे या मंत्रिमंडळाच्या इथे डायरेक्ट होती डिरेक्टर्स बॉडी बीओडी त्याला म्हणतात बीओडी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ब्रिटन मधलं अलगत बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला मदत करायला असायची ती म्हणजे परत परत वन सगेन काउन्सिल इंडियन काउन्सिल अलगत हे झालं ब्रिटन मधलं स्ट्रक्चर ब्रिटनचं ओके okay? ह्यांच्या खाली नेमलेला असायचा व्हॉइस रॉय ओके okay? व्हॉइस रॉय म्हणा किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणा पण व्हॉइस रॉयच म्हणा गव्हर्नर जनरल म्हणू नका आ लक्षात ओके okay? कधी कधी हा व्हॉइस रॉयच गव्हर्नर जनरल असायचा कधी कधी ह्याच्या खाली गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया नेमलेला असायचं काय रे अरे वा असं पण असतं का कधी कधी काय असायचा हा वॉईस रॉयच असायचा कधी कधी गवर्नर जनरल गवर्नर जनरल ऑफ इंडिया इंडिया बर हरकत नहीं पुसल गवर्नर जनरल ऑफ या लक्षात ओके हा असायचा आता ते लिहिता आलं तर ठीक आहे लक्षात आपली आपली पेन्सिलच चांगली आहे की नाही ओके येस गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ह्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या खाली त्याची त्याची स्वतःची काउन्सिल असायची त्याला गव्हर्नर जनरल कौन्सिल किंवा व्हॉइसरायस काउन्सिल असं म्हणलं जायचं व्हाइसराईज काउन्सिल लक्षात आणि मग ह्याच्या खाली असायचे सगळे गव्हर्नर आणि मग त्यांच्या खाली असायचं प्रांतिक प्रशासन एवढी रचना होती त्यांच्यापैकी भारतात कोण लोक असायचे या इथून सगळे लोक असायचे लक्षात गव्हर्नर जनरल जरा नीट लिहिलं गेलं नाही म्हणून ते मध्येच दुसरं टूल सापडलं ना मला म्हणून खुश झालेलो एकदम लक्षात जरा छान लिहूया आपण आपलं आपलं ओके व्हायसरायच्या खाली असायचा गव्हर्नर जनरल कोण असायचा गव्हर्नर जनरल आले मग त्याच्यानंतर व्हायसरायचे ह्याच्या ह्याच्यापैकी या इथं पर्यंत इंडिया काउन्सिल पर्यंतचं जे प्रशासन असतं ह्याला ते ब्रिटिश लोक होम गव्हर्नमेंट म्हणायचे लक्षात मग व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल कौन्सिल हे सेंट्रल गव्हर्नमेंट झाली आणि त्याच्यानंतर जी राज्य पातळी असायची ती प्रोव्हिन्शियल काउन्सिल झाली खूप लोकांना असं वाटतं की व्हॉइसरॉयचा डायरेक्ट बॉस हा किंग असायचा तसं नाहीये अलक्षात व्हाईस रॉयचा डायरेक्ट बॉस हा किंग किंवा क्वीन नसायचा व्हाईस रॉयचा बॉस इंडिया काउन्सिल किंवा इंडिया मिनिस्टर हे लोक असायचे मग ते इंडिया मिनिस्टर जे आहेत बघा ना तुम्ही मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये एक इंडिया मिनिस्टर आहे आणि एक व्हाईस रॉय मोर्ले मिंटो दोन वेगवेगळे लोक आहेत हे मोर्ले आणि मिंटो अलक्षात ओके okay? येस सर आता ह्याच्यामध्ये गंमत म्हणजे भारतामधून टॅक्सेस जमा करायचे आणि एवढ्या सगळ्यांची सॅलरी द्यायची चला ऍक्सेप्टेबल आहे कारण यांचं भारतामध्ये प्रशासन होत ओके पण ह्या लोकांची सॅलरी सुद्धा तेच द्यायचे ना ह्यांची सुद्धा इंडिया मिनिस्टरची सॅलरी सुद्धा भारताच्याच तिजोरीतून दिली जायची म्हणजे आणि ती सॅलरी कमी नसायची खूप असायची वेड्यासारखी सॅलरी असायची किती सॅलरी असायची विचार करा भारताचे तीन लाख लोक त्यांच्या ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये होते ह्यांची टोटल सॅलरी जी होती या सॅलरीच्या दहा पट सॅलरी फक्त फिफ्टी नाईन थाउजंड ब्रिटिशांची होती म्हणजे भारतातल्या तीस लाख लोकांच्या वेतना एवढी सॅलरी जी आहे ही फक्त साठ हजार ब्रिटिशांच्या एवढी होती ब्रिटिश लोक स्वतःला हेवी सॅलरी द्यायची खूप जास्त ओके येस सर समजला आम्हाला सो ह्याच्यामध्ये कसं कसं खर्च झाला भारतीय लोकांचं काय म्हणतात त्याला पैसा कुठे गेला एक्झॅक्टली ओके गे? तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्या पैशामधला पहिला खर्च आहे होम चार्जेस होम चार्जेस असं का म्हणलेलं आहे कारण होम गव्हर्नमेंटशी संबंधित असलेले ते चार्जेस आहेत लक्षात ओके बघा ईस्ट इंडिया कंपनीच्या लाभधारकांना लाभांश दिला जायचा सार्वजनिक खर्चावरील व्याज खर्च जो आहे तो दिला जायचा युद्ध खर्च रस्ते रेल्वे सिंचन यासारखे मुलकी आणि लष्करी चार्जेस दिले जायचे ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणि इंग्लंड मधील स्टोर खरेदी जी आहे ही सुद्धा ह्या ह्याच्यामधून भारताच्या पैशामधून केले जायचे परकीय भांडवली गुंतवणुकीवरच व्याज आणि परकीय बँका विमा शिपिंग कंपन्या ह्यांच्या ह्यांच्यावरती सुद्धा काय असायचं भारतामध्ये काय म्हणतात त्याला पैसे ते लोक गुंतवायचे आणि हे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना त्याच्यामधून डिव्हिडंड मिळायचे आलश जी जोशी दादाबाई नवरोजी हे नाव पाठ करा जीवी जी वी जोशी दादाबाई नवरोजी न्यायाधीश रानडे डॉक्टर रमेश चंद्र दस दत्त आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी जे आहे हे आर्थिक निस्तारणाच्या बाबतीमध्ये जरा जास्त डिटेलमध्ये लिखाण केलंय खूप डिटेलमध्ये म्हणजे आकडे बिकडे काढले दादाबाई नवरोजीनी तर आकडा काढला की किती निस्तारण होते आलं लक्षात ओके येस राजा राम मोहन राव यांनी खंडणी हा शब्द वापरला या शब्दामध्ये भारतीयांच्या आर्थिक शोषणाचं वर्णन केलं नुसतं एवढं नाही तर दादाबाई नवरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया अनब्रिटिश असं का म्हणलंय कारण ब्रिटिश रूल जर म्हणलं ब्रिटिश हे एक विशेषण पण आहे ब्रिटिश या शब्दाचा मध्ये एक विशेषण पण लपलेलं आहे व्हॉट अ ब्रिटिश मेथडॉलॉजी असं म्हणलं वॉट अ ब्रिटिश मेथडॉलॉजी म्हणजे काय ओके काय सॉफेस्टिकेटेड पद्धत आहे आलं लक्षात ओके सो so, ब्रिटिश हा शब्द साठी वापरला जायचा पण तिथेच दादाबाई नवरोजींनी एक शब्द वापरला अनब्रिटिश ओके okay, की भारतामध्ये सरकार जे आहे okay? yes, ते सॉफेस्टिकेटेड पद्धतीचं यस सर समजलं आम्हाला त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर त्यांनी ब्रिटिश भारतीयांची लूट कशी करतायत हे सांगितलं त्यांनी भारतीय संपत्तीच्या निसारणाचा सिद्धांत वगैरे जो आहे तो पण मांडला भारतातून दरवर्षी जवळपास चाळीस दशलक्ष पौंड नेले जातात असा हा सिद्धांत आहे चाळीस दशलक्ष पौंड आल्या तेव्हा ती रक्कम खूप झाली काही चे काही हजार कोटी इतकी रक्कम जी आहे ती होईल ओके येस सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीने काय आहे भारतातील संपत्ती जी आहे ती इंग्लंडकडे जायला सुरुवात झाली लक्षात येस सर सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातात या सिद्धांतामध्ये त्यांनी संभाव्य अधिशेष पोटेन्शियल सरप्लसचं निस्सारण जे आहे ते इंग्लंडकडे होत आहे असं मांडलं मी तुम्हाला होम चार्जेसच्या बद्दल सांगितलं आता एक नवीन गोष्ट संभाव्य अधिशेष ओके okay, संभाव्य अधिशेष म्हणजे ब्रिटिश लोक जे काही प्रशासन करण्यासाठी खर्च करत ओके आणि जेवढं रिव्हेन्यू कमवत आहेत ओके त्या रिव्हेन्यू मधली जी शिल्लक रक्कम आहे त्याला म्हणतात संभाव्य अधिशेष आपण असं म्हणून ब्रिटिशांना एकशे पंचवीस रुपये रिव्हेन्यू मिळतोय आणि भारतामध्ये खर्च फक्त पंच्याहत्तरच रुपये करायला लागतात तर पन्नास रुपये जे वरच शिल्लक राहिलेत ते परत भारतामध्येच वेलफेअर वर्क साठी गुंतवायला पाहिजे असं कोणी सांगितलं दादाभाई नवरोजींनी सांगितलं अ लक्षात ओके okay? भारतीय संपत्तीचं शोषण केल्यामुळे भारताच्या वाट्याला विकासाच्या जागी दारिद्र्य येत होतं ओके okay? त्या जसं त्या, राजा राम मोहन राय यांनी खंडणी हा शब्द वापरला आहे तसं रानडे न्यायाधीश रानडे यांनी सुद्धा खंडणी हाच शब्द वापरला प्रत्येक वर्षी सोळा कोटी रुपये विलायतेस खंडणी म्हणून पाठवावे लागतात okay? आलक्षात ओके असं मत न्यायाधीश रानडेंनी काय केलं व्यक्त केलं लक्षात ओके okay? हे पुढच्या स्लाइडवरती जायचं बटन खूपच इकडे आहे त्याच्यामुळे मला पूर्ण प्रवास करायला लागतो त्या काळामध्ये अर्थशास्त्रावरती जी पुस्तकं लिहिली गेली ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात रिवाईज करा पटकन ओके okay? लोकहितवादी ज्ञान नावाचं पुस्तक आहे कृष्णशास्त्रीची पुळण करा अर्थशास्त्र परिषद परिषभाषा नावाचं पुस्तक आहे रामकृष्ण विश्वनाथ हिंदुस्थानची प्राचीन आणि सांप्रत स्थिती व पुढे त्याचा काय परिणाम होणार असं एक काय म्हणतात त्याला पुस्तक त्यांनी लिहिलं अजून न्यायाधीश राणे एस एन एस एन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हा मोठा निबंध लिहिलेला आहे केशवजी यांनी देश व्यवहार व्यवस्था आणि महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे सगळे अर्थकारणावरती असणारे काय म्हणतात त्याला पुस्तक आहेत लक्षात ओके okay? येस ब्रिटिश सत्तेचे आर्थिक परिणाम काय झाले हे पण आपल्याला थोडं पटकन बघून घेऊया ओके okay? ब्रिटिश सत्ता जी आहे ह्याचे कृषी क्षेत्रावरती काय परिणाम झाले बघा ओके okay? बघा मुलांना जर तेच आपण आता मी चॅट हातामध्ये धरला असता तर किती कंटेंट राहून गेला असता मी बराचसा कंटेंट तुम्हाला जो आहे तो दनात दन सांगितलाय विथ एक्सप्लेनेशन सांगितलंय आहे की नाही ओके येस सर कृषी क्षेत्रावरचे जे परिणाम आहेत इंग्रजी अंमलानंतर सर्वच व्यवहार पैशांच्या रूपाने व्हायला लागले आ लक्षात ओके का बरं सर त्याच्या आधी कशा रूपाने व्हायचे त्याच्या आधी बार्टर सिस्टीम व्हायचे बार्टर ओके okay? इकॉनॉमी मध्ये तुम्हाला बार्टर सिस्टीम शिकवली असेल ऑलरेडी लक्षात बार्टर सिस्टीम ला मराठी नाव आहे वस्तू विनिमय पद्धती ओके नुसतं एवढंच नाही मी तुम्हाला बोलता बोलता बोललो होतो की ब्रिटिशांच्या काळामध्ये जमीन जी आहे जमीन ओके ही जमीन जी आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली म्हणजे काय ओके प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली याचा अर्थ त्या जमिनीची आता खरेदी विक्री होऊ शकेल गहाण ठेवता येईल अल लक्षात ओके येस सो जमीन जी आहे ती विक्री योग्य वस्तू बनली सरकार सारा ठरवत असताना दुष्काळ अवर्षण आपत्ती इत्यादींचा विचार न करता मॅक्सिमम कर जे आहेत ते काय करतात आकारतात शेतकरी जे आहे शेतीचं व्यापारीकरण घडून आलं व्यापारीकरण म्हणजे काय तर जास्तीत जास्त नफा मिळेल असे पीक घ्यायला सुरुवात केली कापूस ऊस तंबाखू रबर कॉफी चहा ओके हे सगळे जे आहेत ते जास्त प्रॉफिट देणारे पीक आहेत म्हणून या सगळ्यांना कमर्शियल क्रॉप्स किंवा व्यापारी क्रॉप्स असं पण म्हणलं होतं क्रॉप्स म्हणजे पिकं लक्षात ओके okay? येस सर समजला आम्हाला आम्ही सगळे ग्रामीण लोक आहेत आम्हाला माहिती असतं क्रॉप म्हणजे पिक ओके येस त्यासाठी नगदी पिकं जी आहेत ती घेतली जायला लागली लक्षात मनी क्रॉप्स यांना आपण म्हणतो नीळ कापूस चहा अफू ताग ओके मी आत्ता वरती जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये नीळ नव्हतं त्याच्यामध्ये अफू नव्हतं हे ब्रिटिशांच्या काळामध्ये असलेले खूप सारे आहेत लक्षात ओके नगदी पिकांच्या लागवडीसाठी त्यांनी काय केलं प्रोत्साहन दिलं ब्रिटिशांच्या व्यापारामुळे भारतामधील कुटीर उद्योगांचा काय झाला ऱ्हास झाला कुटीर उद्योग म्हणजे काय कुटीर उद्योग म्हणजे छोट्या स्केलवरती चालणारा उद्योग तुम्ही लोहार बघितलेत लोहार तर लोहार कुटीर उद्योग नाहीये ओके पण तरी एक खूप स्मॉल स्केलवरती चालणारा बिझनेस आहे असे छोटे छोटे ते बांबूच्या टोपल्या बनवणे वगैरे टाईपचे सो कुटीर उद्योगांचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला ओके आणि ते सगळे शेतीकडे वळले तो आधीच ऑलरेडी बरेच शेतकरी शेती करत होते आता हे सगळे सुद्धा शेतीकडे वळले म्हटलं शेतीवरती किती ताण आला असेल विचार करा ओके तर हरकत नाही रोजच्या लाईफ मधला आम्हाला प्रॉब्लेम कळाला दुसरा प्रॉब्लेम ब्रिटिश सत्तेचे आर्थिक परिणाम जे आहेत त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रावरती परिणाम झाला देशी उद्योगांचा राज झाला यंत्राने बनवलेल्या मालाची स्पर्धा जी आहे ही भारतातील हस्तोद्योग करू शकले नाहीत का बरं करू शकले नाही मशीनवरती तयार झालेलं कापड मशीनवरती तयार झालेली वस्तू ही जी आहे ती एकदम फाईन क्वालिटीची असायची अल लक्षात ओके मशीनवरती तयार झालेली वस्तू जी आहे ती एकदम अशी प्लेन असायची तेच हातमागाने तयार झालेल्या वस्तूमध्ये मध्येच धागा जाडे मध्येच धागा आहे अशा गोष्टी व्हायच्या आलं लक्षात ओके आणि त्याच्यामुळे हे जे मशीनवरती तयार झालेल्या वस्तू आहेत त्या वस्तूंसोबत भारतात हाताने बनलेल्या वस्तू ज्या आहेत त्या कॉम्पिट करू शकत नव्हत्या भारतातील हस्तोद्योग जे आहेत ते पूर्णपणे नष्ट झाले ब्रिटिशांनी आपला व्यापार वाढवण्यासाठी भारतातील कारगीर विणकर यांच्यावरती अनेक बंधनं जे आहेत ती घातली आणि ही बंधनं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात ही झाली लक्षात ओके येस त्याच्यानंतर नंतर पुढे येस त्याच्या नंतर अनुद्योगीकरण उद्योगांचा राहास कसा झाला ह्याची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया आपण काय केली बघितली ब्रिटिश धोरणांचा परिणाम स्वरूप भारतातील पारंपरिक उद्योगां उद्योग जे ते ऱ्हास पावले ओके पारंपरिक उद्योगांमध्ये काय काय होते लोहार होते विणकर होते ओके okay, कापड विणायचे असे बरेच होते हे जे आहेत ह्यांचा राज झाला हस्तोद्योगांचा राज झाला कुटीर उद्योगांचा राज झाला ग्रामीण व्यवस्था पूर्णपणे मोडकळीला आली इन शॉर्ट लक्षात घ्या तर शेतकरी कमवत कमवतायत नंतर व्यापारी कमवतायत नंतर उद्योगधंदे कमवतायत नंतर काय म्हणतात छोटे छोटे हस्तोद्योग करणारे कलाकार कारगीर वगैरे जे आहेत ते कमवत आहेत कोणीच पैसे कमवत नाहीये सगळे पैसे एकमेव एक प्रशासन कमवत होतात ते म्हणजे ब्रिटिश प्रशासन आलं लक्षात येस सर हरकत नाही समजलं आम्हाला की अशा पद्धतीने हे अनुद्योगीकरण वगैरे जे आहे ते ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेलं आहे भारतातील उद्योगांच्या रहासाबद्दल धनंजयराव गाडगी हे इकॉनॉमिस्ट आहेत खूप मोठे त्यांनी सांगितलंय भारतीय हस्तोद्योगांचा रास सुद्धा भारताच्या आर्थिक परिवर्तनातील एक अत्यंत नाट्यमय घडामोड आहे हे असे वाक्य जे आहेत ना हे पाठ करायचे या वाक्यांवरती परीक्षेमध्ये काय आहेत प्रश्न विचारले जातात आलं लक्षात ओके okay? येस yes. सो so, ह्या प्रश्नांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला काय आहे करायला लागतो आलं लक्षात ओके okay? येस yes. सर हे उद्योगधंद्यांच्या राहासाची जी कारणं आहेत ती थोडीशी समराईज करता येतील का आपल्याला राजे महाराजे यांचा राजाश्रय राहिला नाही ब्रिटिशांच्या स्वार्थी आणि जुलमी धोरणं जे आहेत ही धोरणं सुद्धा काय झाली म्हणजे काय म्हणतात त्याला धोकादायक होती थी। भारतातील उद्योगांच्या बाबतीत पक्षपाती धोरण जे आहे स्वीकारण्यात आलं खुल्या व्यापाऱ्याचं धोरण जे स्वीकारण्यात आलं युरोपीय मालाशी स्पर्धा जी आहे ती भारतीयांना करायला लागली बाकीचे सगळे मुद्दे समजतील हे परत एक्सप्लेन करायला लागतं युरोपीय माल मशीनचा होता भारतातला माल हाताने तयार झालेला होता मधला जो माल आहे हा मधला माल जो आहे तो एकदम फाईन क्वालिटीचा स्वस्तात असायचा भारताचा फाईन क्वालिटीचा नसायचा आणि महाग पण असायचा आलक्षात होतो के आणि त्याच्यामुळे हे ब्रिटिश लोक जे आहेत ह्या ब्रिटिश लोकांचा काय झाला व्यवसाय जो आहे तो जास्त चालायला लागला भारतातल्या लोकांचा व्यवसाय बंद पडायला लागला आता थोडासा अजून एक भाग आपल्याला बघायचा असतो म्हणजे ब्रिटिश कालखंडामधल्या दळणवळणाचा विकास आणि मग त्याच्यासोबतच आपल्याला अभ्यासायचं असतं ते म्हणजे आपल्या भारतामध्ये असलेल्या जा, सगळ्या ज्या चळवळी झाल्या खूप साऱ्या भिल्ल उठाव वगैरे वे अशा वेगवेगळे उठाव जे झाले ते सगळे उठाव आपल्याला बघायला लागतील पण ते सगळे उठाव जे आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया इथे थांबूया काही शंका असतील तर तुम्ही मला नंतर कमेंट करून पण विचारू शकता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुढचं लेक्चर घ्यायच्या आधी मागच्या लेक्चरवरच्या सगळ्या कमेंट्स ज्या आहेत त्या मी बघत असतो ओके येस yes. सो so, तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली कमेंट वगैरे करू शकता ओके नुसतं एवढंच नाहीये तर ऍपवरती सुद्धा तुम्ही मला येऊन विचारू शकता ऍपवरती पण तुम्ही कमेंट्स करू शकता ओके इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र